त्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि लेखिका अमृता सुभाष आपल्या बरोबर आहे. अमृताचा नाव आपल्या सगळ्यांना खूप परिचित आहे, खूप लाडकं नाव आहे, हरगुंदरी व्यक्तिमत्व आहे ते, आणि ते आता तिच्या गप्पांमधून आपल्याला उलगडणारच आहे. आम्ही जास्त वेळ घेत नाही, मी अमृताला स्टेजवर यायची विनंती करते. अमृता सुभाष. विवालांचा 25 कार्यक्रम झाला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ह्याची कल्पना आहे की हा अगदी अनौपचारिक असा कार्यक्रम असतो. आपण गप्पा मारतो, आपली विवालांचे गेस्ट बरोबर मनमोकळ्या गप्पा असतात, त्या तुमच्याही मनातले प्रश्न नक्की तिच्यापर्यंत पोहोचूया. सुरुवात करूया, मला अनुभव वाटतं या गप्पांची सुरुवातीपासून करूया. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे अभिनेत्री ज्योती सुभाष आपल्याबरोबर आहेत आज, त्यांची अमृता ही मुलगी. घरात अभिनयाचं वातावरण असणारच, तरी पण अमृता तुझे लेख आम्ही वाचले, त्याच्यामध्ये अमृता रहिमतपूर, पुणे, मुंबई असा सगळ्याचा उल्लेख आला आहे. दिल्ली, येस, आणि दिल्ली महत्वाचा पण. तर कशी ही सुरुवात होती, एकदा अभिनयाची सुरुवात कशी झाली तुझ्या बाबतीत, कुठून आलं ते सगळं? मी ना एक साठेचं काय करायचं नावाचं नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे जे मला फार आवडतं, ते गप्पांच्या बाबतीत होतं की आपल्या गप्पांना ना कधी सुरुवात किंवा शेवट नसतो, सुरुवात मध्य आणि परत सुरुवात, म्हणजे शेवट आणि सुरुवात हे कधी कधी आपल्याला कळत नाही, कधी सुरुवात झाली आणि कधी शेवट झाला आणि कधी मध्य आला. तसं थोडंसं माझं आहे, म्हणजे माझी सुरुवात कुठून झाली खरंच, म्हणजे अर्थातच आत्ता भाऊ मला म्हणाले आणि ते मला इतकं पटतं की माझी आई माझी पहिली गुरु, आणि मला आज खूप छान वाटतं की आज या माझ्या घरच्याच कार्यक्रमाला ती स्वतः इथे उपस्थित आहे, माझी पहिली गुरु. तिच्यापासून सुरुवात सगळ्याचीच, माझ्या जन्माचीही आणि माझ्या करिअरची पण सगळीच सुरुवात आईपासून झाली. पण त्याही आधी आईच्या आईपासून, म्हणजे आजी माझी, तिचा पण माझ्यावर खूप प्रभाव आहे. मला असं वाटतं की आपण काय निवडू ह्याचा, ह्याची सुरुवात कुठेतरी आपण माणूस म्हणून कसे असतो ह्यातनं होत जाते. तर तसं झालं माझ्या बाबतीत की खरंच मला काय करायचं आहे क्लिअरली शोधायचं, तर तशी शोधणारी माणसं मी आसपास खूप पाहिली. मला खास आज माझ्या मामाचा उल्लेख करावा असं वाटतो, गोपू देशपांडे, प्रख्यात नाटककार. त्यांच्याही, म्हणजे आपण लहानपणी अशा गोष्टी ऐकत असतो ना की गोविंद मामा इतकं वाचायचा, इतकं वाचायचा की जेवायचं विसरून जायचं. तर मला असं वाटायचं बापरे कसा तो वाचत असेल, आणि बहुधा लहानपणापासूनच एक इमॅजिन करायची खूप सवय होती, प्रत्येक गोष्ट अशी डोळ्यासमोर यायची. तर मला लहान गोविंद मामा दिसायचा की तो कसं असं वाचत बसत असेल आणि कसं त्याचं जेवणाचं ताट राहत असेल, आणि मग कसे सगळे त्याला म्हणत असतील की अरे गोविंदा तू जेवला नाही आहेस, अशा मी आठवणी ऐकलेल्या आहेत. सो अशी माणसं आसपास होती आणि त्यांच्या आठवणी लहानपणापासून आम्ही ऐकत होतो, त्यामुळे घडायला वेगळी सुरुवात झाली असं मला वाटतं. त्यानंतर आईला काम करताना पाहत होते लहानपणी, म्हणजे मला आठवत आहे सत्येरे दुबेजी, माझे पहिले नाटकातले, तर मला आठवत आईने पहिलं नाटक, म्हणजे आईने त्यांच्याबरोबर नाटक केलं जे मला आठवते सगळ्यात जास्ती, तिने सौतेली माँ ही भूमिका केली होती तुगलक या नाटकात. आणि मला असं वाटायचं घरी आई भाकऱ्या वगैरे थापत असते असं काय काय करत असते, आणि तिकडे जाऊन ती असे दागिने काय घालते आणि तिला असे ओढून काय नेतात आणि ती अशी किंचाळत वगैरे असं, ती सौतेली माँ ही थोडीशी अशी विलनस अशी असते कॅरेक्टर. सो मला असं वाटायचं हे काय होतं, त्यामुळे मला कळायचं नाही त्या लहान वयात की हे नक्की काय होतं असं. सो त्यामुळे त्याचा मी, मला असं वाटायचं की मला असं हवंय, मला हे करायचं, हे जे होतं ते, की घरी आपण कोणीतरी वेगळे असतो. आणि दुसरं म्हणजे मी फार लहानपणी, म्हणजे आता कदाचित सॉरी मला हे वाक्य म्हणताही येत नाही, पण मी लहानपणी लाजरी बुजरी होते, म्हणजे आत्ता हे वाक्य थोडं असं वाटेल, पण मी होते, मला मी खूप शांत भूमी म्हणतात अशा प्रकारात मोडणार होते, म्हणजे घरी कुणी आलं की मी आतल्या खोलीत पळून जायचे. पण आतल्या मुलींना मला माहिती असायचं की पाहुणे बोलतील बोलतील आणि एका पॉईंटला आपल्याला गाणं म्हणायला बाहेर बोलवते. सो माझे असे कान सगळे गप्पांकडे लागलेले असायचे की कधी अगं मी अमृत कुठे आहे गायला बोलो असं होईल, म्हणून मी आतल्या मुलीत जाऊन गाण्याची तालीम करून ठेवायचे की आज मी कुठलं गाणं म्हणणार आहे. आणि सो मला त्याच वेळी इतक्या लहानपणी मला असं की आपला परफॉर्मन्स न चुकता नीट व्हायला हवा, किंवा स्टेजवर जायच्या आधीची जी भीती वगैरे ते सगळं मी त्या आतल्या खोलीत असं आरशासमोर उभा राहून मी आजचं गाणं, त्याची पट्टी, की लोकांसमोर आपण पट्टी नको हे करायला, आपण आधी पट्टी, आणि मग मी बाहेर जाऊन गाणं म्हणायचे. तर तेवढा जो वेळ असायचा ना
तेव्हा मी खुश असायचे आणि तेव्हा मला काही कसली लाज वाटत नसायची, कुठले इनोव्हेशन असे नसायचे. सो मला लक्षात आलं, अच्छा ही जागा आहे जिथे आपल्याला असं मोकळं वाटतं, जिथे आपल्याला काहीच अडसर नसतो, जिथे कसलीच लाज वाटत नाही आणि जिथे आपल्याला वाटतं आपण छान आहोत असं. म्हणजे इतर वेळेला खूप काय काय गोष्टी वाटतात, आपण अशा तशाच तशाच, पण रंगमंचावर किंवा परफॉर्म करताना नाही वाटत. सो ते कुठेतरी तितक्या लहानपणीच कुठेतरी ते आवडायला सुरुवात झाली. तू म्हणालीस तसं ते निवडत पण गेले क्लॅरिटीनी, ते या माणसांमुळे. माझ्या आजीचं नाव म्हणजे तिने माझ्या आजोळी रहमतपूरला हिंद वाचनालय सुरू केलं होतं त्या काळात, आणि त्या काळात ती स्वातंत्र्य लढ्यात त्या चळवळीमध्ये होती. आणि तिने मी राष्ट्रसेवा दलाच्या कुटुंबातून आलेली आहे, म्हणजे त्यामुळे आईने पण खूप अगदी निळू फुल्यांबरोबर वगैरे खूप पूर्वी खूप छान कामं केलेली आहेत. सो असे सगळे संस्कार होत होते नाटकाचेही, आणि आपल्याला काय करायचं आहे ते ओळखून त्या वाटेने जाण्याचे. मला लक्षात आहे की जेव्हा 10वी झाली माझी, तेव्हा मी ठरवलं की 10वीला आपण छान मार्क मिळवायचे, कारण तेव्हा उडान नावाची सिरियल चालली होती. आणि मला ना सगळे सॅल्यूट करतात वगैरे, तर मी ठरवलं होतं की बास मेरे को ये चाहिए मेरे को. सो असं त्या काळात खूप काही वाटत असतं ना, हेही पाहिजे हेही पाहिजे हेही पाहिजे. सो म्हणून मी ठरवलं नाही आपण मार्क चांगले पडायचे, आणि ते पडलेही, पण तरी मला नाटकही आवडत होतं. मग मी म्हणलं नाही आपण आर्ट्सलाच जायचो. तर मग मी आर्ट्सच्या लाईनीत उभी होते, तर माझा जेव्हा नंबर आला तेव्हा तो माणूस ॲडमिशन देणार म्हणाला, त्यांनी मार्क बघितले, तो म्हणाला ताई आर्ट्सची लाईन आहे. म्हणलं हो मम्मी उभी आहे आर्ट्सच्या लाईनीत. कशाला 90%? म्हणलं हो तसं रे 90% मला का, मला आर्ट्स तर मला अभ्यास करायचा आहे, मला इंग्लिश लिटरेचर घ्यायचं आहे मला. तर ते ती क्लॅरिटीने ते निर्णय होत गेले. म्हणजे त्या घरनं कोणीच असं नाही म्हणालो की अगो असं काय मग सायन्सला जा मग हे कर. म्हणजे ते काही वाईट असतं असं काही नाही, पण आपल्याला जे करायचं आहे ते क्लिअर करायला लागले. बरेच लोक हां म्हणजे नाहीतर मग उगीच त्याच्यात सायन्सला जाऊन तो वेगळाच कुठला तरी अभ्यास करण्यात मी वेळ न घालवत इकडेच घुसले. अमृता, साधारण आई प्रख्यात अभिनेत्री असेल किंवा घरी बॅकग्राऊंड असेल या सगळ्याची, तर बाहेरच्या लोकांना असं वाटतं काय आई होती मग आलीच म्हणजे लगेच, पण त्याच्याही मागे काहीतरी एक स्ट्रगल असतो आणि तो संघर्ष इतरांना न जाणवणारा असेल कदाचित, पण तो असायला हवा किंवा असतो. तर तो संघर्ष नेमका कसा आहे किंवा तुझ्या बाबतीतला कसा होता? प्रेशर कधी जाणवलं का एवढ्या मोठ्या, म्हणजे गोपू देशपांडेंचा वारसा आपण चालवतोय, ज्योती सुभाष सर की आई आहे आपली, तर ते प्रेशर होतं, संघर्ष होता, कसा होता तो? हो मला एका वयापर्यंत प्रेशर होतो, कारण की म्हणजे कॉलेजमध्ये असताना जिथे आपण स्वतःची ओळख थोडी शोधत असतो, आपली आपली ओळख. म्हणजे मी सावली जो चित्रपट केला होता ना तो मला फार त्यामुळे म्हणजे की मला आईच्या नावाने ओळखू नका, माझं नाव अमृत आहे असं एक ते वय असतं जेव्हा असं वाटत असतं. तर त्याच्यामुळे गंमत अशी व्हायची, म्हणजे NSD पर्यंत ती गंमत झाली, कारण की NSD ला राष्ट्रीय नाट्य विद्यालय जेव्हा मी गेले तिथे सुद्धा माझ्याबरोबर हिबा शहा म्हणजे जी नसिरुद्दीन शहांची मुलगी माझ्याबरोबर होती, आणि नसिरुद्दीन शहा आणि माझी आई एका बॅचला होते. सो सगळे म्हणायचे अरे उनकी बेटी अभी आ गई, तो देखो अगली जनरेशन आ गई, म्हणजे नसिरुद्दीन शहा आई आणि आता मी आणि हिबा असं. तर हिबा आणि मी आम्ही दोघीही म्हणायचो यार लोग हमें हमारे नाम से कब ये करेंगे यार, हर बार हमें ऐसे बोलते की ये नसीब की बेटा, ते वाटायचं त्या काळात. आणि त्यामुळे काम चांगलंच व्हायला पाहिजे ह्याचं दडपण यायचं, नाही तर मला असं मनातल्या मनात मला ऐकू यायचं की अगो बाई ज्योतीची मुलगी आणि असं कसं काम केलं असं म्हणतील का आपल्याला. कारण खरंच मी आईची कामं इतकी पाहिलेली होती आणि इतकी ती अप्रतिम होती. मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात मी गेले ना तेव्हा पण आईचे ती असतानाची ज्या भूमिका ज्या गाजलेल्या होत्या त्याविषयी लोक मला सांगत होते की ज्योतीने ना वो ऐसे किया था यार, आईने एक मुलाची भूमिका केली मवाली मुलाची, तर वो कैसे की थी उसने वगैरे. तर मी म्हणलं बापरे दिल्लीपर्यंत केवढी म्हणजे आता मी काय करू असं मला झालं. पण त्यामुळे त्या काळात थोडंसं विचार ती मला जे सांगायला द्यायची ते मी ऐकायचे पण नाही असं पण व्हायचं. त्यामुळे NSD ला तर मी ठरवलं होतं मी जायचं नाही असं मी ठरवलं होतं की नाही नाही मला काहीतरी मिळेल मला. पण सत्तेर होत उभे म्हणजे मला ना टप्प्यावर प्रत्येक टप्प्यावर खूप चांगले चांगले गुरु भेटत गेले, म्हणजे आई माझे वडील म्हणजे माझ्यातले चिकाटी वडिलांकडनं आणि सत्यरू दुबे. तर ते मला म्हणाले की NSD जाऊ, तर मी म्हणलं दुबेजी
मी पुरुषोत्तम करंडक मध्ये तेव्हा पार्टनर्स नावाची एकांकिका केली होती जी आमच्या ह्यांनी लिहिलेली होती संदेश कुलकर्णी यांनी आणि त्यानंतर आम्ही लाईफ पार्टनर झालो. संदेश ही आपल्या बरोबर आहेत ती परंपरा एकांकिकांमध्ये अशी तुम्ही कंटिन्यू केली. म्हणजे पार्टनर्स नावाच्या एकांकिकेनंतर आम्ही म्हणलं आता आपण लाईफ पार्टनर्स व्हायला पाहिजे. तर ते सगळं झालं, त्याला बक्षीस मिळालं होतं आणि ते वय फार छान वेडावायचं होतं आणि मला असं वाटायला की वा बक्षीस मिळालं म्हणजे झालं आपल्याला येतंय. तर मी म्हटलं की मला काही शिकायचं नाही आहे, मी आता मुंबईला जाणार, मला स्टार मी मुंबईला चालले आणि मी नाही जाणार एम एस डीला वगैरे. तर दुबे जी आईला म्हणाले तिनं म्हणावं थोबाडीत द्या मी आवर स्लॅप हर. तर मी इतकी घाबरले आणि मला असं वाटलं खरंच करतील. आणि दुबेजी अक्षरशः ते असे शिक्षक आणि असे गुरु होते, आम्ही खूप लकी आहोत की ते आमच्या आयुष्यात होते, की माझ्या आयुष्यावर पण त्यांचा प्रभाव होता. म्हणजे फोनवर बोलताना हॅलो तुम्ही हा मी आता ना जरा बेटा स्लो बोलो पिच नीचे लो आणि शेवटचा शब्द मला नीट ऐकू येऊ देत. म्हणजे तुम्ही आता फोनवर बोलते मी घाईत नाही, फोनवर सुद्धा मी त्यांच्याशी असं घाई घाईत किंवा वरच्या पिचला किंवा असं खाली शांतपणे बोल असे असे ते गुरु होते. सो ते मला म्हणाले मी थोबाडीत देईन तुला, त्यामुळे मला तिकडे जावं लागलं. तर एनिवे तर तिथे सुद्धा आईचा प्रभाव होता. पण हळूहळू आम्ही मैत्रिणी होऊन गेलो. म्हणजे आईनी आणि मी मिळून काळोखाच्या लेकीकडून नावाचं नाटक केलं. म्हणजे आधी मला म्हणत होतो मी आईबरोबर नाही कामणार असं व्हायचं मला की नको मी तिच्यासमोर उभं कशी ठकू आणि काय होईल मला अजूनच टेन्शन येईल असं वाटायचं मला. पण आईनीही ती माझी स्टेज फार छान समजून घेतली. आईने मला कधीच नाही सांगितलं तू राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा, कारण तिला असं वाटत होतं की ते तिचं झालं तर तिच्यातलं उमलू दे. आणि मला हे फार विशेष वाटतं, नाहीतर असं खूप पटकन होतं ना की आपल्या मुलीने तिथेच जावं आणि त्याच रस्त्याने जावं असं वाटणं. पण तुमचे मार्ग तुम्ही वेगवेगळे स्वतःचे स्वतः निवडा हे त्या दोघांनी माझ्या आई वडिलांना केलं. आणि अमृताच्या बाबतीत एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे किंवा अशीच घडलेली आहे कदाचित एन एस डीमध्ये असताना पण खूप नाटकं केलेली होतीस, मोठ्या लोकांबरोबर केलेली होतीस. त्यानंतर परत आल्यानंतर माझ्यामध्ये ती फुलराणीसारखा मोठा रोल, मी ती वर्णी केलेला रोल, एवढं मोठं नाटक, एवढं गाजलेलं नाटक करायला मिळालं. चित्रपटात सुरुवात केली, तो चित्रपट ऑस्करवारीला गेला, आत्तापर्यंत एकही न गेलेला असा इतक्या वर्षांनी खूप मराठी चित्रपटांचं पुनरुज्जीवन झालं. त्या चित्रपटात अमृता होती आणि तो तिचा पहिला चित्रपट होता. असं प्रत्येक सिरियल केली, पहिली मालिका ती प्रेक्षकांनी असावरीला डोक्यावर घेतलं. तर हे प्रत्येक टप्प्यावर झालं कदाचित तुझ्या बाबतीत. म्हणजे आम्हाला बाहेरनं बघताना तरी असं दिसतंय की प्रत्येक टप्प्यावर अमृताला यश मिळत गेलं. हे यश तुझ्यामध्ये यश होतं, यश म्हणजे काय नेमकं? आणि ते जसं म्हणतात की यश पचत नाही लवकर मिळालेलं वगैरे, तर नेमकं काय आणि तसं दिसत नाही? म्हणजे अमृता अजूनही इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसते आणि इतकी छान, म्हणजे सगळ्यांशीच इतकी छान बोलते, इतकं चांगलं लिहिते, तर हे नेमकं काय? यश म्हणजे तुझ्या मते काय होतं? तेव्हा यश मिळालं असं मुळात तुला वाटतं का? आणि कसं बघतेस तू या सगळ्याकडे? हा खूप चांगला प्रश्न आहे की यश म्हणजे खरोखर काय. तर मला असं वाटतं की ते करत असताना कधीच मला असं तेव्हा नाही वाटलं खरं तर की आता मी यशस्वी, अजूनही नाही वाटत. म्हणजे मला असं सतत ना शोध माझा चालू असतो आणि तो शोध हा माझा फोकस असतो. त्याच्यामुळे इतर गोष्टी आपोआप घडत आहेत. ज्या काय एखादं आपलं नाटक चालतं, मग फुलराणी मिळतं, मग पुढचं कुठलं तरी नाही पण चालत, एखादा चित्रपट खूप उचलून घेतला जातो, एखादा नाही, हे सगळं बाहेरच्या गोष्टी होत राहतात. तर मला नसिरुद्दीन शाह गुरु म्हणून लाभले जेव्हा मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात होते. त्यांनी मला भूमिकेच्या तयारीसाठी असं सांगितलं होतं की तू बाहेरसे मग सुरुवात करू, अंदरसे सुरुवात करू. तर ते मी वाक्य खूप मला माणूस म्हणून लक्षात राहिलं आहे की बाहेरचा जो प्रवास असतो ना ते बदलत राहतात गोष्टी, पण आपण आज जे असतो ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपलं एक अंतर्गत स्ट्रक्चर असतं, अंतर्गत रचना असते आणि त्या आपल्याशी आपला संवाद वाढत जाणं याला मी यश म्हणत जाईन. वाढत जाणं तो संवाद हे माझ्या दृष्टीने यश आहे. बाहेरच्या गोष्टी होत राहतील, ती फुलराणी होईल, आत्ता किल्ला होईल, अनेक गोष्टी, त्याचं बाहेरचं जे यश आहे ना खरं सांगायचं तर मला नेहमी वाटतं आता लता मंगेशकर इतक्या यशस्वी आहेत. त्यांची गाणी दररोज इतकी वाजत असतात कित्येक स्टेशनवर, पण ती सगळी
त्यांना ऐकूही येत नसतात ना, म्हणजे आपलं यश जे बाहेर होत असतं ते कुठे आपल्यापर्यंत तसं पोचत असतं ना. सो आपली दाट ही आपल्याशी असते शेवटी, आपला संवाद हा आपल्याशी असतो आणि आपलं नातं हे सगळ्यात जवळच आपल्याला आपण असतो असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मग हो, आता मला चांगले पैसे मिळायला हवे होते, मला चांगली यशस्वी नाटकं हवी होती, किंवा ती फुलं राणीला हाऊसफुल बोर्ड लागल्यावर मला आनंद व्हायचा, किंवा माणसं झोका सिरियलमुळे जेव्हा लोक पहिल्यांदा ओळखायला लागले तेव्हा आनंद झाला मला अर्थातच. आणि मी तेव्हाच असं काही मला असं नाही आहे माझं, म्हणजे पहिल्यांदा अच्छा लोक ओळखतात का आपल्याला, ही नवी नवी भावना फार मस्त असते. पण हेही लक्षात आलं की नुसत्या त्या सह्या आणि हे सगळं पाहिजे, म्हणजे हा खूप छान भाग आहे या क्षेत्राचा की आज इतक्या मोठ्या संख्येने आज हे सगळे आले आहेत माझ्यासाठी, हा खूप माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा खूप. पण माझ्या दृष्टीने तू म्हणशील तर यश म्हणजे माझं माझ्याशी नातं काय आहे, आणि त्या दृष्टीने ना माझं म्हणजे अशा मी प्रत्येक गोष्टीच्या अशा व्याख्या थोड्या माझ्या करत असते. म्हणजे श्रीमंत म्हणजे काय, श्रीमंती म्हणजे मला किती पैसा मिळाल्यावर मला वाटेल की मी श्रीमंत झाली आहे. तर मला असं आधी असं वाटायचं की गाडी आल्यावर वाटेल, मग मोठी गाडी आल्यावर वाटेल, मग ते टप्पे पार झाल्यावर असं वाटतं की नाही म्हणजे काहीतरी वेगळं आहे याच्या पलीकडे. आणि मग ना मला आता मला लक्षात आलं की मला पु ल देशपांडे आणि नाना पाटेकरांसारखं श्रीमंत म्हणते. म्हणजे कसं की पैसे खूप लोक तोडून खूप भरपूर कमावतात, पण आज नाना सर जे गेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना ते जे तो विनियोग करत आहे, किंवा पु ल देशपांडे आणि मुक्तांगण सारखी संस्था त्यांच्या पैशाने उभी केली ज्यामध्ये आज व्यसनमुक्ती केंद्र आहे मुक्तांगण नावाचं, तर यार हे खरे श्रीमंत लोक यार, म्हणजे क्या बात आहे. मला असं हॅट्स ऑफ वाटतं या लोकांची आठवणी, म्हणजे या टाळ्या त्यांच्यासाठी मी पण मला असं वाटतं की मला असं श्रीमंत व्हायचं आहे. म्हणजे श्रीमंतीची व्याख्या माझ्यासाठी ही हा आहे श्रीमंत माणूस असं. किंवा यशाची पण व्याख्या हीच की जेव्हा मला माझ्याबरोबर जास्तीत जास्त समोरासमोर राहता येईल आणि मला माझ्यापासून कुठलीही गोष्ट न लपवता मी जशी आहे, मी माझ्यात काही वैगुण्यही आहेत प्रत्येकाच्या असतात, म्हणजे माझं मत्सर, माझा राग, माझं दुःख, माझा आनंद, यश वाटायला सगळे आहेत असणार आहे ना, सगळे असतातच ना. माझा किल्ला यशस्वी झाल्यावर सगळे माझ्या बरोबर असतात की अगं. पण माझ्यासाठी मला असाही माझा एक चित्रपट आठवतो ज्याच्या पब्लिसिटीसाठी मी गेले आणि प्रेक्षागृहात नव्हते प्रेक्षक फारसे, तर मला माझे दिग्दर्शक वगैरे म्हणायला लागले की तू नको जाऊ साप. तर मी म्हणलं नाही, जे कोणी थोडे प्रेक्षक आले त्यांना मला जाऊन थँक्यू म्हणू देत ना, आणि त्या दिवशी त्या थोड्या प्रेक्षकांना तिथे जाऊन थँक्यू म्हणणं हे माझ्या दृष्टीने यशच होतं माझं, की त्यालाही सांगून जात आलं पाहिजे. आणि हे अर्थात दुबेजींनी शिकवलं की म्हणजे किती प्रेक्षक आलेत तर त्याच निवांतपणे मला किल्ल्याची तुडुंब गर्दी पण घेता येते का, ज्या निवांतपणे मी हे घेऊ शकेन असं मला म्हणायचं. की दुबेजींचं आम्ही एक नाटक करायचो ज्याच्यात कुसुमाग्रजांच्या कवितांवरती तो प्रयोग होता, कधी कधी समोर प्रेक्षक कमी असले तरी दुबेजी म्हणायचे ठीक आहे हम लोग बहुत है, आम्ही 40 लोक स्टेजवर असायचो, दुबेजी म्हणायचे कोई बात नाही यार, आपली आपली कविता झाली की समोर जाऊन बसा प्रेक्षक, आणि आम्ही समोर जाऊन बसून टाळ्यावर वाजवायचो आम्हाला माहीत असलेल्या कवितांना. सो दिस इज द स्पिरिट की आपण आपल्याला हवं ते करणं करत राहणं हे माझ्या दृष्टीने यश मला वाटलं, ती यशाची व्याख्या. तुझ्या बोलण्यातून एक संतांचं एक वचन आठवतंय, म्हणजे आपुलाची वाद आपण असेल, तसं व्हायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट तुझ्या बोलण्यातून सतत येते ती म्हणजे तुझे एनएसडीतले दिवस, तिथे काय शिकायला मिळालं. आत्ता इथे बसलेल्या बऱ्याच तरुणांना एनएसडीबद्दल प्रचंड आकर्षण असणं स्वाभाविक आहे. एनएसडीचा पुढला टप्पा कुठेतरी FTII सुद्धा येतो आणि तिकडे जे काही वाद चालू आहेत त्याच्याबद्दल पण लोक वाचत असतील, मी त्याच्याबद्दल विचारणार नाही आहे. मला विचारायचं आहे की अशी काय जादू होती किंवा आहे NSD या प्रकारात की अजूनही लोकांना म्हणजे त्याबद्दल अट्रॅक्शन वाटतं, आणि तो कोर्स नेमका कसा असतो. म्हणजे आम्हाला म्हणजे दुबेजींचा पॅसेज म्हणायचा तर आज हिंदुस्थान का हर नौजवान ऍक्टर बनना चाहता त्याच्यामुळे, पण ते नसतं तेवढं सोपं नाहीये. तर नेमकं ती
नौजवानपासून किंवा तरुणीपासून ॲक्टर बनण्यापर्यंतची प्रोसेस व्हाया एन एस डी कशी होती? मी म्हटलं तसं मला जायचं नव्हतं एन एस डीला, पण मला जाण्यासाठी एक खूप मुलाचा माणूस भेटला आणि त्याने एक मुलाचा सल्ला दिला, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू. तू म्हणालास तसं आई एक मोठी अभिनेत्री असण्याचे जे फायदे होते त्यामध्ये की अशी माणसं लहानपणापासून आयुष्यात येत गेली. तर मी डॉक्टरांकडे गेले आणि मी म्हटलं की मला काही जावंसं वाटत नाही आहे, मी असं ऐकलं आहे की आता कसे शिक्षक आहेत तिथे कोणास ठेवू, असं प्रत्येक विद्यालयाविषयी म्हटलं जातं ना की आमच्या वेळेला असं होतं आता असं आहे, म्हणजे अक्षरशः कुठल्याही विद्यालयाची हीच गोष्ट. सो मला माहीत नाही आता कसे शिक्षक आहेत आणि मी काय करू मला कळत नाही, असं मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलेही असताना ते मला म्हणाले की पण बाहेरचं शिक्षण कशासाठी, तू स्वतःचं स्वतः नाही का शिक्षण घेऊ शकत. म्हणजे ते म्हणाले की हे बघ आता तिथे जे वाचनालय आहे तिथली लायब्ररी फार छान आहे असं मी ऐकलं आहे, किंवा तिथे एन एस डीच्या आसपास अनेक भाषांमधल्या एम्बसीज आहेत, तिथे तुला जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट तिथे प्रत्येक भाषेतला बघायला मिळणार आहे, किंवा आत्तापर्यंत तू फक्त मराठी लोकांबरोबर मराठी भाषेत काम करते आहेस पण केरळमध्ये तिथलं नाटक खर्च आहे, किंवा आंध्रमध्ये कोण काय करत आहे, किंवा कन्नडमध्ये ते प्रसन्नाजी नावाचे जे माणूस आहेत तो काय हे गुडू हे काय आहे, तिथे कशी नाटकं करतात, कोण लोक काय करतात, हे तुला माहिती पाहिजे आणि ती मुलं कशी नाटक करतात. सो मला असं लक्षात आलं अच्छा, ते म्हणाले आणि हे बघ एन एस डीला जाऊन 3 वर्ष झोपा काढणारे आहे. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे म्हणून मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते की हो, तिथे मला आठवत आहे आमच्या निभा मॅडम नावाच्या ॲस्थेटिक्सच्या सौंदर्यशास्त्र शिकवणाऱ्या अत्यंत गोड अशा मॅडम होत्या, तर त्यांच्या क्लासला जेव्हा एक कोणीतरी गाढ झोपी जायचे तेव्हा त्या म्हणायच्या उसको उठाव मत बेटा उसको सोने दो, कारण नाही तो उठला तर तो आपल्याला त्रास देत त्याला शांत होऊ देत. असं एकच मिनिटं, त्यांना हवं असेल तर समोर बसू शकतील, जागा आहे पुढे हा इथे एक. सो असं डॉक्टर लागूनी सांगितल्यानंतर मला असं लक्षात आलं की अच्छा, म्हणजे पाठशाळा ही आपण ठरवायची, म्हणजे मग तू एन एस डीत जा, तू ललित कला केंद्रात जा, तू एफ टी आय ला जा, किंवा तू कुठेही जा, तुझं शिकायचं ठरवलंस तर तू 3 वर्ष मजबूत शिक्षण घेशील, तू झोपा काढायचं ठरवल्यास 3 वर्ष गाढ झोप लागते एन एस डीत. सो इट्स अप टू यू की तुला कसं आणि काय शिकायचं. तशी मला खूप मजा आली, मला काय म्हणायचं लायब्ररी ओपन झाली, मी खूप नाटकं वेगवेगळ्या भाषांमध्ये तिकडे भाषांतरित मला वाचायला मिळाली. त्याच्यानंतर गुरु, सगळ्यात मोठे गुरु मला नसीरुद्दीन शहा तिथे घेतले आणि त्यांचे क्लासेस ही पर्वणी होती, म्हणजे ती मला आयुष्यभराची शिदोरी, आयुष्यभराची शिदोरी. म्हणजे मला त्या वयात जे एकेका टप्प्यावर जे मी मग अशी म्हणताना तुला म्हटलं ना की मला वाटत होतं की आता यायला लागलं, आता म्हणजे पुरुषोत्तम जिंकले म्हणजे झालं असं, हे म्हणजे झालं ते म्हणजे झालं वाटण्याचं जे मन होतं ना, त्या वयात ही माणसं भेटली जी म्हणाली की अगं बाळा पुढे रस्ता आहे, झालं नाही इथे फक्त एक टप्पा आहे ते मग पुढे काय चाललं आहे बघ तिकडे, हे सांगणारी माणसं पाहिजेत ना, रादर दॅन इथेच थांबते आता असं म्हणून आनंदात जगण्यापेक्षा. सो मला ते नसीर सरांचं खूप आठवत आहे की ते एके दिवशी एका नाटकाला आले होते, आमचे क्लासेस घ्यायलाच ते आले होते आणि काहीतरी त्या नाटकात मला अशा जरा टाळ्या वगैरे येत होत्या, तर मला असं वाटलं झालं पुन्हा एकदा मला वाटलं की टाळ्या आल्या म्हणजे झालं, असं एक आपले एक निकष असतात ना यशाचं, तू म्हणलीस की मला टाळ्या आल्या की चांगलं किंवा जे असेल, म्हणजे टाळ्या चांगल्याच पण ना असं. सो सर असे आले होते नाटकाला मला माहिती होतं आणि त्या काळात म्हणलं की आपण त्यांना नको विचारायला ना, ते आपल्या कौतुक करतीलच आपलं, तर ते आले माझ्याकडे सगळेच करायचं ते पण आले, तर मी म्हणलं की मी अशी कौतुकाला सरसावून बसले, तर ते म्हणले ओ यू गॉट स्लॅब्स फॉर युअर सीन, म्हणलं या असं येस तसं अरे मी एकदम मूडभर 3-4 किलो मांस चढलं. ते म्हणले डोंट यू थिंक की तुला भात्यातले बाण बदलायला पाहिजे, म्हणलं मला काही कळलंच नाही म्हणजे हे काय आलं आता मला काही कळेना, बाण काय होय मला मी काही कळलंच नाही काय काय. ते म्हणजे मी मला असं वाटतं की तू मी 2-3 प्रयोग पाहिले तुझे, मी आज तुझ्याशी बोलतो पण जे येतं आहे जो बाण लागतो प्रेक्षकांना माहिती आहे तोच जर काढून तू मारत राहिलीस तर अभिनेत्री म्हणून तू
तू कधी वाढणार आहेस आणि कशी वाढणार? माझे डोळे उघडले, म्हणलं अभी हमें अभी मुझे पता चल गया तुम बहुत अच्छा हो। हेलो ना का ना कॅमेरा तू खूप सुंदर हे करू शकतेस, तर एखादं पात्र काय आहे त्याच्यात तू स्वतःला राधर दॅन मला हे हे छान करतोय त्या त्या भूमिकेतलं फक्त मारायचं असं तू करू नकोस। आणि म्हणून ते मला म्हणाले ठीक आहे, आता टाळ्या वगैरे येतात ना त्याचा मोह सोड आणि दुसरा जो पुढचा प्रयोग आहे त्यात तू काय नवीन करू शकशील ते बघ, जे कदाचित आधी ठरलेलं नसेल, जे कदाचित तू रोज करत नसशील, कदाचित तुला समोरचा ऍक्टर म्हणाला अरे कल तुमने असे किया था आज असं क्यू करली, तर ते सगळं कदाचित तू चुकशील, कदाचित ते वर्क होणार नाही, पण ऍटलिस्ट यू विल बी ट्राईंग समथिंग न्यू रादर दॅन डुईंग द थिंग विच वर्क्स अगेन अँड अगेन। हा आणि ते मी असं मी म्हणलं ती शिदोरी मी अशीच मी लक्षात ठेवली, म्हणलं ओके, पण त्यानंतर माझं ते वाटणं मग ते वाटणं कधीच मला वाटलं नाही, झालं असं आता मला कधीच वाटत नाही। पण मग अशा वेळी म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं ना असं की या टप्प्यावर आपलं काय कौतुक केलं असतं तर काय थोडंसं असं पण कुठेतरी तसं वाटलं का कधी तुला? असं खूपदा वाटलंय, म्हणजे असं मला नसीर सरांविषयी वाटायचं, असं मला आईविषयी वाटायचं की पण असं मला पण आता मला लक्षात येतं की अरे हे सांगणाऱ्यावर कोणी नसतं ना, म्हणजे एका वेळेला मी आईला म्हणायचं की अच्छा तुला काही आवडणार आहे की नाही माझा वगैरे असं असं व्हायचं आणि माझं कान टवकरायचं की काहीतरी मला असं, आणि त्यामुळे आईला जेव्हा आवडायचं तेव्हा वेगळा आनंद व्हायचा की असा कुणीतरी क्रिटिक आपल्या घरी असणं किंवा आपल्याजवळ असणं किंवा माझा नवरा असो संदेश तुझा असा छान नेमक्या शब्दात सांगणं, तर मला असं वाटतं की हल्ली सगळीकडेच याची वांगं आहे असं मला वाटतं रे की म्हणजे कुठल्या तरी सिनेमाला जाऊन सुद्धा आया मस्त भारी 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 किंवा ऐकूनही घ्यायची वानवा झाली आहे की म्हणजे कुणाला सांगायला गेलं तर ते अच्छा बाय बाय असं होऊन जातं, म्हणजे काहीतरी समजा आपण निगेट म्हणजे हे माझंही होतं कधी कधी, मी असं नाही म्हणते की फक्त इतरांचं होत आहे, पण हे आजच्या काळाचं असं की सगळं छान छान ऐकूयात छान छान म्हणूयात छान छान वाटूयात असं, म्हणजे धर्मकीर्ती सुमनचं एक नाटक आहे बिनकामाचा संवाद, त्याच्यात काही संवाद असेच येतो काय म्हणतेस मस्त हे कसं आहे मस्त, तर हो त्या अशा सीमारेषाला खूप दुसरं होत चाललं रे की खरोखर 52 कशी काय आणि आसपासचं काय ह्याच्यात एक रेव असते यार, आणि ती बघणारी माणसं फार कमी असतात, खूप कमी असतात, आणखीन कमी हो खरं खरंच आहे। त्याच्यामुळे मला कधी कधी मला असं वाटतं आता मला याचं मोल कळलंय, म्हणजे मी लहान होते तेव्हा मला असं वाटायचं कौतुक करा पण मला आता नाही असं वाटत, मला याचं मोल कळलंय कारण हल्ली सरदुपट खूप होतं, म्हणजे जाता जाता माणसं सहज म्हणून जातात की किल्ला आवडला आणि तोही कुठला तरी एक इतका कुठला तरी वेगळ्याच चित्रपटाचं नाव असतं की जो इतक्या वेगळ्या सेन्सिबिलिटीज असतो की असं म्हटलं अरे अरे बापरे, म्हणजे हे दोन्ही एकत्र किंवा तुमचं लिखाण आवडलं आणि कुठलं तरी एक वेगळं इतकं वेगळ्याच प्रकारचं लिखाण आवडत असतं, सो हेही तेच तेही तेच हे सगळं सारखंच हेही आवडतंय आणि हेही आवडतंय म्हणजे तुम्ही सगळं एकाच स्तरात असं, आणि मग असं वाटतं नाही नाही मी काहीतरी वेगळं शोधती आहो, नाही नाही किल्ल्यात काहीतरी वेगळा शोध होता, म्हणजे किल्ल्यामध्ये ना ती अशी समीकरणं नव्हती अहो मांडली तरी, म्हणजे तसा त्याला हवा तसा सिनेमा त्यांनी त्याच्या बाजूने राहून उभा केला होता असं, सो ते तुमच्या नाही का लक्षात आलं असं मी म्हणू शकत नाही प्रेक्षकाला, पण अशा वेळेला जी अशी माणसं असतात जी पिनपॉइंट करू शकतात जी सांगू शकतात प्रत्येक टप्प्यावर, नसीर सरांनी मला फुलराणी बघून सुद्धा मस्त झाडून मला सांगितलेलं आहे की काय आणि कसं हे करायला, सो ही माणसांचं मोल कळायची आता स्टेज आली माझ्या आयुष्यात आणि ही माणसं सगळ्यात जास्त मौल्यवान आहेत। मगाशी तू म्हणालीस की एस्थेटिक किंवा सौंदर्यशास्त्र हा तुम्हाला तिथे विषय होता, तर साधारण इन्क्लुडिंग मी मला असं आम्हाला प्रश्न आहे की नाटकात आणि एस्थेटिक वगैरे म्हणजे काय संबंध या सगळ्या याचा, म्हणजे असं एक लोकांना वाटू शकतं मलाही पडलं तर मग म्हणजे ते एक्झॅक्टली तिकडे काय शिकवतात, आणि म्हणजे नाटक म्हटल्यानंतर आपल्याला कॉलेजच्या एकांकिकांच्या रिहर्सलची सवय असते, मस्त 7-7, 8-8 तास छान कारभार चाललाय, कॉलेजचं ऑडिटोरियम आहे, कॉलेज पैसे देत आहे, चहा येतोय, आपण छान एका 40 मिनिटाच्या एकांकिकेसाठी महिनाभर 8 तास तालीम करतोय वगैरे,
आणि तिथे आल्यानंतर म्हणजे कलाकाराला वगैरे अशी ती रुंदी असते, हे असतं ते असतं वगैरे सगळं मागे पडून मग काटेकोरपणे जो अभ्यासक्रम तिकडे आखला असतो, तीन वर्ष एम एस डी मधनं काय काय मिळू शकतं, म्हणजे काय वेगळी दृष्टी मिळू शकते नाटकाकडे बघायची. हा तर हे सगळे प्रश्न ना मलाही पडले. म्हणजे तिथे गेल्यानंतर पहिल्या वर्षी ना सगळे विषय असतात आणि नंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला स्पेशलायझेशन एक निवड करायची असते. म्हणजे तुम्हाला अभिनयात करायचं आहे, दिग्दर्शनात करायचं आहे का डिझायनिंग, म्हणजे स्टेज डिझायनिंग नावाचा अजून एक प्रकार असतो. आता तो आहे की मला माहिती, मला वाटतं बहुतेक दिग्दर्शन आणि अभिनय दोनच असावं त्याची मी माहिती काढेन. पण तुम्हाला नवीन ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी ते स्पेशलायझेशन दुसऱ्या वर्षी करायचं असतं. तर पहिल्या वर्षी गेल्या गेल्या आधी तर कार्पेंट्री तुम्ही खेळा असं मला झालं, एक तर ते मला जमत नव्हतं त्यामुळे रास्ती चिडचिड झाली की हे का शिकवतात. नंतर चित्रकला, मग माझी चित्रकला म्हणजे क्या बात हे आहे, म्हणजे बाईनी माझा जीवशास्त्राचा पेपर फेकून दिला होता त्यातल्या आकृत्यांमध्ये. तर मला असं मला धडकी भरली तिकडे गेल्यावर की बापरे इथे आता हेच माझ्या कशी. आणि मग पहिल्या दिवशीच मला तिथे चित्रकलेच्या तासाला त्यांनी सांगितलं की चेहरा काढायचा. म्हणलं अरे देवा चेहरा कुठला काढते कशासाठी का हे करताय तुम्ही असं मला कारण मला चिडचिड त्या काळात जमलं नाही की खूप चिडायला होतं ना दुसऱ्यावर चिडतो आपण. अरे आपलं तुला जमत नाही आहे पण रान दुसऱ्याचा येतो तर ते माझं होत होतं जरा. तर माझा एक राजीव वेला चेट्टी नावाचा मित्र तिथे होता जो आंध्र प्रदेश आमचा सिनियर होता. त्या चित्रकलेच्या असं अशी डोकं धरून बसलेला असं तो म्हणाला तुम्हाला काढत का नाही असतो. म्हणून मला येत नाही चित्र आणि मला का चित्र, मी आय एम अन ॲक्ट्रेस, मी अभिनेत्री आणि मला चित्र कशाला, मी कशाला काढू वगैरे असं माझं सगळं चिडचिड सुरू होती. तो म्हणाला नाही गं इथे तू कशी चित्र काढतेस हे महत्त्वाचं नाही आहे, पण तू एखाद्या माणसाचं चित्र काढताना तुला ते चित्र काढताना लक्षात येईल की अच्छा त्याचे डोळ्यात ना असे भाव असतात ते तू कदाचित कागदावर नाही काढू शकणार, पण तू त्याचा विचार करशील की अच्छा त्याचं नाक थोडं असं बाहेर आलेलं आहे हां किंवा नाही याचा ओठ तो असा वाकडा झालेला आहे आणि मग तो तसा असल्यामुळे त्याचं एक्सप्रेशन काय होतं बरं त्याच्या चेहऱ्याचं. आणि मग तुला कुठली तरी भूमिका करताना ते आठवत की ही ना भूमिका खूप सारखी अशी चिडचिडी वगैरे जर असेल तर तो जो माणूस होता त्याचे ओठ कसे थोडे असे होते ना तसं जर मी केलं तर कदाचित कदाचित ती भूमिका मला पटकन सापडेल. मी थक्क झाले मी असे त्याच्याकडे पाहत राहिले. तर तो म्हणाला तू चित्र कागदावर काय काढतेस असा विचार करू नकोस, या निमित्ताने तू तू स्वतःचं चित्र काढून बघ की माझ्या शरीरात माझ्या चेहऱ्यात काय काय प्लस पॉईंट्स आहेत, काय चांगलं आहे सगळ्यात जे मला वापरता येईल अभिनेत्री म्हणून, काय वैगुण्य आहे जे मला मेकअपनी लपवता येईल, काय करता येईल. तर हे तुला चित्रकलेतलं तू ते जरी काढलं नाहीस तरी काढताना तुला ते कळेल की अच्छा नाक थोडं मोठं आहे तर नाकाचं शेडिंग जास्ती करावं लागेल जे काय असेल यु नो म्हणजे हे. सो हे त्यांनी समजावलं. आणि नंतर नाटक करत असताना म्हणजे एन राष्ट्रीय नाट्य विद्यालयात नाटक मुळात आपण करणार आहोत तिथून बाहेर पडल्यावर अशी अपेक्षा असल्यामुळे सगळ्या फ्रंट्सवर तुम्हाला ते करता आलं पाहिजे. म्हणजे आज सेटवाला आला नाही तर मी फटाफट मी सेटही लावू पूर्ण सेट नाही पण म्हणून ती कार्पेंट्री का आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. प्रकाश योजना शिकवली जाते त्याच्यानंतर असे सगळेच म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग नावाचा एक तास असतो आणि तुम्हाला सौंदर्यशास्त्र कशासाठी निभा मॅडम नावाच्या अप्रतिम त्या मॅडम त्या आईपासून होत्या आम्हाला ते शिकवत होत्या तेव्हा 80 वर्षांचे त्यांचं रिटायरमेंट होऊ नये ते आम्ही त्या येत होत्या म्हणजे आम्ही म्हणत होतो की नाही आम्हाला पाहिजे द्या असं म्हणून. सो त्यांनी आम्हाला शिकवलं की ही चित्र बघ इम्प्रेशनिस्टिक पेंटिंग्स बघ त्यातले रंग बघ तुझं कॉम्प्लेक्शन काय आहे तुला कुठला रंग छान दिसणार आहे किंवा कुठल्या भूमिकेला कुठला रंग म्हणजे त्या प्रकारच्या मनस्थितीला कुठला रंग असू शकतो. आणि त्या खूप गोड शिकवायचे असं की कुछ भी हो पटांग कपडे पॅन्ती नाही त्या पॅन्ती हो ये देखो असं म्हणून त्या अशा ना मोठमोठी चित्रकारांची पुस्तकं घेऊन त्या दाखवत असतात. मोनेची चित्र बघ देखो मोनिका हे देखो देखो ये रंग देखो कभी पहना इस रंग का ड्रेस तुमने ये रंग भी होता है कुछ मालूम है तुम्हें अकर पहनो रस्ट पहनो म्हणजे असे रंग जे तुझ्या कॉम्प्लेक्शनला हे रंग तू घालायला पाहिजेस त्यांनी तू खुलून निश्चित. कारण हा नाही म्हणणारी शो बिझनेस आहे आणि तुझी तुझं व्यक्तिमत्व काय आहे त्याला तू काय घातलं पाहिजेस कसं घातलं पाहिजे सौंदर्यशास्त्र त्याच्यासाठी आहे. फक्त भडक मेकअप आणि खूप असे चकमकीत कपडे म्हणजे चांगलं का तर नाही म्हणजे प्रत्येकाची एक उंची असते प्रत्येकाचं असणं असतं दिसणं असतं काय असतं आणि त्याला काहीतरी खुलून दिसणं असतं. सो तो शोध
सौंदर्यशास्त्रात निभा मॅडमनी तिथे घ्यायचं हे केली, सुरुवात केली असं मला वाटतं. सो असे अनेक शोध घ्यायला लावतात ते तुम्हाला इथे बेसिकली. इतकं सगळं एन एस डीमध्ये शिकून आल्यानंतर जेव्हा मुंबईत यायचं ठरवलं किंवा जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची ठरवली तेव्हा नक्की काय विचार होते? कारण माझ्यामध्ये तोच काळ होता ज्यावेळी डेली सोप सुरू झालेले होते, बरेच दिवस झालेले होते डेली सोपचा अजून, पण लोकप्रियतेत पटकन मिळवण्याचं ते एक साधन समजलं जायचं. अगं त्या काळात तेव्हा डेली सोप सुरू झाले नव्हते, सिरियल्स विकली सुरुवात केली विकली, फार मजा यायची खरं त्याला. सॉरी टू कंटिन्यू. तर तो काय म्हणजे नाटक करणार होतो आपण असं एक डोक्यात ठेवून आलेली प्रशिक्षण घेऊन आलेल्या एका अभिनेत्रीला काय काय नेमकं त्या काळात खुणावत होतं, काय करावंसं वाटत होतं, सिरियल्स आपण करू नयेत असं कधी वाटलं का, आणि केल्यास त्या कुठच्या दृष्टिकोनातनं केल्यास आणि काय अनुभव होता त्या सगळ्या? ओके, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचं तिसरं वर्ष येतं ना तेव्हा अशी एक भीतीची लाट पसरायला लागते सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये, कारण आता त्या मुंबापुरीत येण्याची वेळ झालेली असते. आता आपलं आपल्याला आपल्या पायावर उभारायची वेळ आलेली असते आणि खूप भीती वाटत असते कारण माहीत नसतं इतकं. म्हणजे मी मुंबईला तेव्हा फारसे आलेली पण नव्हते, मी पुण्याची होते त्याच्यामुळे मला कळत नव्हतं की मी येईन तेव्हा काय असेल, कुठे जायचं, काय करायचं, त्यामुळं खूप भीती वाटत असते. टू स्टार्ट विथ म्हणजे दादर स्टेशनला असे तीन रस्ते फुटतात बघ असं बाहेर आल्या, तसे अनेक रस्ते तुम्हाला दिसत असतात. ॲडव्हर्टिजमेंट, डेली सो तेव्हा विकली म्हण किंवा मी सिरियल टेलिव्हिजन किंवा नाटक, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, आणि खूप काय काय असं वाटत असतं की हे वाईट हे चांगलं, टेलिव्हिजन वाईट सिनेमा चांगला असं काहीतरी काहीतरी वाटत असतं, नाटक सगळं छान वगैरे हां ते सगळ्यात हे. तर असे काय काय माझेही होते, म्हणजे मलाही मीही तसं काय 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 मनात घेऊन इथे आलेली होते. पण जेव्हा इथे आले आणि इथे स्वतःच्या पायावर धडपडून उभारण्याची जेव्हा प्रयत्न करायला लागले तेव्हा मला असं लक्षात आलं की माझ्यासाठी सुरुवात सोपी होती. याचं कारण तू म्हणालास तसं आईचं एक नाव माझ्याबरोबर होतं त्यामुळे काही ओळखी होत्या की वामन केंद्रे म्हणा या सगळ्या ओळखी होत्या, त्यामुळे सुरुवात सोपी असणार होती. पण ॲट द सेम टाईम आतनं कुठेतरी हे माहिती होतं की टिकून राहायला हे पुरेसं होणार नाही, कारण आपण पाहतो स्टार पुत्रसुद्धा येतात अनेक आणि असं सगळं पण होतं, पण ते टिकतात कोण हे त्याच्यासाठी काहीतरी धडपडावं लागेल, लंबे रेस्का व्हायचं असं वेगळं काहीतरी करावं लागेल. फक्त एक खुणगाट अशी बनली होती की आपल्याबरोबर आपलं खरं शोधण्याचा हा जो शोध आहे, मला खरं शोधायचं आहे सत्य, कसलं सत्य तर कुठल्याही भूमिकेतलं सत्य ते आपल्याला शोधायचं आहे ह्याची खुणगाट मनाशी मानलेली होती. तू म्हणलीस तसं नाटकाने सुरुवात केली, जेव्हा झोका केली तेव्हा प्रतिमा कुलकर्णी ही सुद्धा आईने तिच्याबरोबर आत्मकथा हे नाटक केलेलं असल्याने तिने पहिल्यांदा माझ्यातले म्हणजे मी तोही एक काळ आला की खूप ऑफिसेसमध्ये जायचं, फोटोज द्यायचे, फोटो सेशन करायचं, कुणीही बोलवत नाही आहे, ते फोटो असे आपल्यासमोरच कुठेतरी टाकले जात आहेत आणि अहो माझा फोटो वाटत आहे आपल्याला, रामगोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये फोटो द्यायला गेलं तर आजच घेत नाहीत तिथे, म्हणजे अहो पण मला नुसता फोटो देऊन यायचा, हा हम दे देंगे चलो जाओ जाओ वगैरे असं. तर म्हटलं अरे वा हेही सगळं आपल्याला घडवत, तेही त्या सगळ्या स्टेजमधनं गेल्यावर पहिलं काम मिळत नाही खूप दिवस, तरी पण आपण धडपडत असतो, पहिलं कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवावा लागतो. तर तो विश्वास प्रतिमा कुलकर्णीने ठेवला आणि झोका ही सिरियल मिळाली. ती फुलराणी हे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सिलेक्शन पॅनलवर पण वामन केंद्रे होते आणि त्यांनी ते लक्षात ठेवलं, पुरुषोत्तमचे ते परीक्षक होते त्यामुळे ते झालं. आणि मला हळूहळू माझ्या अनुभवातून असं लक्षात आलं की आपल्या कामातनंच आपल्याला काम मिळणार आहे, म्हणजे हो हो हे फोटोंचं वगैरे सगळं करायचं, आपण सगळे मार्ग धुंडळायचे कारण त्यातनं एक कुठली तरी एक शक्ती असते, त्याला तुम्ही देव म्हणायचं काय म्हणायचं, युनिव्हर्स म्हणायचं, नशीब म्हणायचं, मला माहीत नाही काय म्हणायचं, आणि ती शक्ती कुठून तरी पाहत असते अशी माझी श्रद्धा आहे. आणि ती हे पाहते की ही प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नाला तिथेच यश मिळेल असं नाही, म्हणजे जिथे मी फोटो दिला असेल तिथे माझं सिलेक्शन होईल असं नाही, पण तिसरंच कुठला तरी चित्रपट पटकन मिळून जातो असं काहीतरी होतं कारण ती शक्ती हे पाहते, कारण ती शक्ती हे पाहत असते की अरे नाही 10 ऑफिसेसमध्ये ही गेली आहे किंवा एक 5 स्क्रीन टेस्ट ही मी ॲडच्या 5 स्क्रीन टेस्ट दिवसाला देत होते
क्षणी 200-300 स्क्रीन टेस्ट होऊन एकही ऍड मला मिळालेली नव्हती. संदेशला पण वाईट असं की अरे यार तू किती स्क्रीन टेस्ट देते आणि तुला मिळत नाही ऍड असं. सो ही सध्या सगळ्यातनं जात असताना जेव्हा झोका केली तेव्हा त्या आईने केल्या ती विकली होती, त्यामुळे टेलिव्हिजन करते म्हणजे वाईट असं तेव्हा मला वाटलं नाही, कारण खूप वेळ घेऊन आणि अशी ती सिरियल केली. पण तू म्हणालीस तसं डेली सोप जेव्हा पहिला करायचा ठरवलं तेव्हा, कारण खूप चुजी काम करत असल्यामुळे मला असं लक्षात आलं की नाही मला जर मुंबईत आत्ताच्या घडीला कधी काम मिळत असतं कधी काम मिळत नसतं, तेव्हा ती जी स्टेज माझी होती त्यावेळेची तेव्हा मला असं लक्षात आलं होतं मला डेली सोप करावं लागणार आहे. मला जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर आय नीड, मला हे काम स्वीकारावं लागणार आहे, कारण असे भरपूर स्क्रीन टेस्ट देऊन कुठेच सिलेक्शन होत नसल्यामुळे. सो मी म्हणलं कुठून तरी मला सुरुवात करावी लागेल आणि मला ती करायची होती. ती सुरुवात ना माझी थोडीशी निगेटिव्हिटी झाली की अरे यार चलो डेली सोप, खरं तर डेली सोप करणं चांगलं नसतं पण मी करते असं मला झालं. आणि तिथे परत दुबेजी आले आयुष्य, मी तुझ्या म्हणलं दुबेजी आय एम ॲक्सेप्टिंग दॅट डेली सोप अँड आय एम डुईंग दॅट डेली सोप. म्हणजे सो वाय आर यू लुकिंग डाऊन अँड वाय आर यू डुईंग लाईक दिस अँड वाय आर यू सो सॅड अबाउट इट. तुम्ही एकदम मला असं वाटलं की त्यांना असं वाटेल की टेल ते, मी असं एकदम त्यांच्याकडे वर पाहिलं. ते म्हणाले बेटा यू आर अन ॲक्ट्रेस, हर रोज तुमको कॅमेरा फेस करणे को मिलेगा, इट इज अन ॲक्टिंग एक्सरसाइज. एकदम बोलताना बघितलंय त्यांना अगदी निश्चित वेळ आठवणार ते समोर येणार पण थँक्यू. मला आठवलं की त्यांनीही मला एकदा सांगितलं होतं की त्यांच्यासमोर मी केलेली असतं, त्यांची आठवण खूप येते. सो मी त्यांनी मला एक वेगळा पर्स्पेक्टिव्हच दिला या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा. आणि ते मला म्हणाले हे बघ आपल्या सर्व्हायवलसाठी आणि आपल्याला चांगले पैसे द्यायला आपण जे काम करू, म्हणून तू अगदी आता काही कर असं नाही, पण एक छान कथा असलेला एक उत्तम डेली सोप तू करते आहेस ना. रोजच्या रोज जरी वेळ मिळत नाही पटकन उभं राहावं लागतं कॅमेरासमोर, रोज इतके सगळे सीन्स करावे लागतात, 15-15 तास काम करावं लागतं. ओके 15 तास काम करत असताना 15-व्या तासाला शेवटचा टेक कसा मी उत्तम देऊ शकते हे तुला इतर कुठे बघायला मिळणार आहे, कसं बघायला मिळणार आहे. तर मी अशी एकदम डोळे खाडदिशी माझे उघडले तर मी म्हणलं हां हो. तर म्हणजे येस लुक ॲट इट लाईक दॅट, म्हणजे कुठलीही गोष्ट तुझ्यावर करशील. आणि त्यानंतर मला कारकिर्दीत पण खूप उपयोगाला आलं की मी तद्दम व्यावसायिक की अरे हा का करते तू सिनेमा असं मला लोक म्हणजे असेही सिनेमे जेव्हा केले तेव्हा मी माझं काम त्यातलं एक उत्तम कसं होऊ शकेल, ह्या भूमिकेत मी उत्तम काय करू शकेल. म्हणजे ना आपण आपल्या त्या प्रोजेक्टच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. पण मात्र ॲट द सेम टाईम मला माहिती होतं मी कधी काय करते, म्हणजे मी डेली सोप करताना मी प्रायोगिक नाटक करते असं मला वाटलं नाही. म्हणजे मी मला तो आव कधीच आला येऊ नये असं मी स्वतः देवाला प्रार्थना करत असते. म्हणजे जेव्हा मी ती फुलराणी केलं तेव्हा मी नाटकासाठी वेळ वगैरे काढत नव्हते, कारण ती फुलराणीला मला नाईट मिळत होती. किंवा मी पुढची जेव्हा नाटकं करत होते ना हा मी हल्ली मी खूप असं ते त्याचं मला थोडं गंमत वाटते. जे पुढची जेव्हा मी नाटकं केली तेव्हा एक काळ असा होता की डेली सोपच्या परडेपेक्षा मला माझी नाटकाची नाईट जास्ती मिळत होती. सो व्यावसायिक नाटक करताना मी नाटकासाठी वेळ काढते असं मी नाही म्हणणार, पण प्रायोगिक नाटकासाठी वेळ कसा काढता येईल की माझी आत्ता खंत आहे की किती दिवस झाले अमृता प्रायोगिक नाटक कुठे गेलंयस असं मला स्वतःला आत्मसारखं ऐकू येतंय. किती दिवस झाले हे करून आणि का नाही केलं जाते की ते पैसे मिळवणं हे सगळ्याच्या पलीकडे तुमचं काहीतरी शोध चालू राहायला पाहिजे ना. सो परवाच नसिरुद्दीन शाहांबरोबर काम केलं एका चित्रपटामध्ये तेव्हा ते मला म्हणाले की बेटा स्टोरीज प्रेझेंट करू, गोष्टी पाठ कर चांगल्या चांगल्या लेखकांच्या मराठीतल्या आणि त्या तू सादर कर ना, एक ॲक्टिंग एक्सरसाइज म्हणून हे करतात असे ॲक्टिंग एक्सरसाइज हे करत राहिले पाहिजेत असं मला लक्षात होतं. सॉरी तुझ्या प्रश्नाकडे परत येते की जेव्हा आपण काय करतो आहोत त्याच्याविषयी जर क्लॅरिटी असेल म्हणजे ओके मला आत्ता ओके पैशाची गरज आहे का, हे स्क्रिप्ट पूर्ण पटलेलं नाही आहे ह्याच्यात काय काय त्रुटी आहेत पण हा चित्रपट करावा लागणार आहे का, ओके माझी भूमिका छान करेल त्याच्या पब्लिसिटीला मला स्क्रिप्टमधल्या त्रुटी माहीत असतानाही जाईल म्हणून लगेच त्यांना मी नाही येणार पब्लिसिटीला नाही, त्या निर्मात्याने माझ्यावर पैसे लावले ना, त्यांनी मला त्या चित्रपटासाठी विचारलं ना, मग ठीक आहे मला त्या त्रुटी माहिती आहेत बट आय स्टँड बाय दिस कारण इट हॅज पेड मी. म्हणजे मला डेली सोप करताना अनेक लोक म्हणायचे तुम्ही इतके चांगले आणि तुम्ही का डेली सोप करता, म्हटलं अहो माझ्या किराण्याचं बिल तुम्ही भरता का. हो म्हणजे आज आपल्या पण मात्र हे पण आहे की त्या सिक्युरिटीची सवय होऊन
डेली सोप हा इझी मनी आहे. हा मग मी पुढचा डेली सोप मी नाही, मला खूप आले कारण की तू म्हणालीस तसं अवघाची खूप गाजली आणि खूप झीची पण मी आभारी आहे की अवघाची इतकी गाजली आणि त्याच्यानंतर मिळालं नाही. पण आता परत 4.5 वर्ष आपण दिली या कामाला, मनापासून दिली, पण म्हणून आता या सिक्युरिटीची पण मला सवय नको. आणि त्यातल्या म्हणजे मला असं वाटतं की पैसा हा छानच असतो, हा तुम्ही तो कुठून येतोय पेक्षा सुद्धा त्याचा तुम्ही विनियोग काय करताय तुमच्या हातात असतो असं मला वाटतं. त्यामुळे अवघाच्या संसारमधनं जो पैसा मिळाला त्यांनी आणि संदेशनी दिलेल्या काही पैशांनी मिळून मी एक शॉर्ट फिल्म केली आजी नावाची. सो ते करायची मोकळीक मला अवघाच्या संसारने दिली. सो मी त्याची ऋणी आहे कारण त्यांनी मला इतका पैसा दिला, त्यांनी माझी पहिली गाडी आणली, त्यांनी माझी दुसरी गाडी आणली, त्यांनी आर्थिक स्थैर्य दिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मला कधीही पैशाचा विचार नाही करावा लागला. अवघाची नंतर डेली सोप न करता सुद्धा ही अवघाचीच देण आहे कारण मी घराघरात पोचले, ते जे लोकांचं प्रेम मिळालं. सो आता मी तितक्या ढोबळ विचार करत नाही डेली सोप वाईट हे वाईट नाही. तुम्ही त्याकडे कुठल्या दृष्टीने पाहता आहात, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट म्हणून मनापासून केलेली, म्हणजे मग तो डेली सोप त्रास होणार नाही. हा दुसऱ्याला त्रास न देता काही डेली सोपचा आपल्याला त्रास होतो पण तर ती प्रत्येक गोष्ट तुम्ही बॅक करायला पाहिजे, पण तुम्हाला ऍट द सेम टाइम माहिती पाहिजे की आपण काय करतो आहोत आणि तुम्ही त्यात किती अडकणार आहात. अमृता तुझ्या व्यक्तिमत्वाला म्हणजे हा अभिनेत्री हा एक पैलू आहेच, पण मध्ये गुलजारजींबरोबर छान गप्पा मारण्याचा योग आला होता आणि तेव्हा गुलजारजींनी अशी आठवण सांगितली की त्यांनी ज्या कुसुमाग्रजांच्या कविता हिंदीत केल्या आहेत तर त्या कविता त्यांना समजावून सांगण्याचं काम तू केलं होतं. ह्या एक बाबतीत अक्षरशः अनेकांना हेवा वाटावा अशी की गुलजारजींसारख्या माणसाबरोबर इतक्या संवेदनशील प्रतिभावंताबरोबर काम करायची, त्यांच्या बरोबरीने म्हणजे त्यांच्या बरोबर गप्पा मारण्याची, त्यांना समजून घेण्याची जी काही संधी मिळाली त्या सगळ्या अनुभवाबद्दल आम्हाला. आणि त्या पलीकडे जाऊन गुलजारजींचं साहित्य मराठीत आणायचं हे सुद्धा म्हणजे हे तर खूप मोठं आव्हान आहे. आणि गुलजारजी सुद्धा मानतात अमृताला की तिच्यामुळे मला अनेक गोष्टी कळल्या मराठीत. आणि मला तू नेमकी कशी समजवायची गुलजारजींना ती सगळी कविता, कारण गुलजारजींनी सांगितलं वो जब बात करती है तो वो सिर्फ जुबान से नहीं बोलती है वो पूरा बोलती है. भाषेतनं व्यक्त कमी होते ती, कारण तिला हिंदी आणि हे सगळं सांगण्यापेक्षा पण मी तिच्याकडे बघून खूप काही गोष्टी ज्या रिडिंग बिटवीन द लाईन्स असतात हो त्या बोलतो. हे ते उदाहरणार्थ कुसुमाग्रजांची कणा ही कविता घेऊया किंवा प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती पोचलेलं, तर हे तू कसं समजावं. खरंच आहे म्हणजे एक तर हे अवघडच होतं, त्यात उर्दू बिर्दू म्हणजे मुळात त्यांनी मला विचारलं ना तर मी त्यांना नकार, मी म्हणलं नाही सर मला नाही येणार आहे, मला हिंदी असं एवढं येत नाही मला काही. ते म्हणाले नाही बाळा मी डिक्शनरी घेऊन कर केलं असतं ना. मग त्यांनी ना मी कुसुमाग्रजांची कविता सादर केली, ती त्यांनी पाहिली होती मांडळा फेस्टिवलला रद्दी, तर ती पाहिली आणि ती तेव्हा नॉन मराठी पण काही लोक असणार होते म्हणून ती कविता मी हिंदीत समजावली की त्याचा अर्थ असा असा आहे असं. तर तिथे त्यांना क्लिक झालं की कुसुमाग्रजांची ती कविता होती, त्यांना ती खूप टच झाली असं. सो मग ते म्हणाले की मैंने ये सुना है तुम कर पाओ. मी म्हणलं सर आपली हिंदी और उर्दू सब बिघड जाएगी आप भूल जाओगे आपल्याला. ते म्हणाले नाही बेटा मुझे वो चाहिए नाही, मला भावार्थ कवितेचा हवा आहे, तो पोचवायला हवा तसं तसं मला हवं आहे. तर मी म्हणलं ओके, मला थोडासा धीर आला कारण मला भावनांच्या बाबतीत सेफ वाटतं मी अभिनेत्री असल्यामुळे. म्हणजे मी जेव्हा गातेसुद्धा ना तेव्हा मला सूरबीर विचारू नकोस, म्हणजे मी पट्टी सांगेन पण आत्ता कुठली सुरावड गायली गेली मला कळणार नाही, त्याचा भाव माझ्या डोक्यात असतो आणि त्या भावाने मी गाते आणि मग आपोआप ते सूर येतो. सो माझी प्रत्येक गोष्ट चिरायचा मार्ग ही भावनेनी आहे, आयुष्यात सुद्धा नात्यात सुद्धा वेग ते असल्यामुळे मी म्हणलं की ओके की हे ह्याचा मला हे होतं की बरं कुसुमाग्रज तर खूप आवडीचे आणि दुबेजींमुळे मी कार्यक्रम पण केलेला होता तर त्याच्यामुळे मी म्हणलं की मजा येईल ओके. तर काही काही शब्दच सापडायचे नाही तरी म्हणजे कुठल्या तरी कवितेत अंबारी
म्हणे हाथी होता है हाथी उसके ऊपर नाही बरोबर असं मी सगळं नाचत होते. ते असे टक लावून बघत राहायचे खूप. आणि मला ना एकतर त्यांच्या समोर आपण आहोत, तू म्हणालीस तसं एकतर धडकी भरलेलीच असायची. मग ते खूप किती छान आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. त्यांनी कधीही त्यांच्या असण्याचं दडपण मला दिलं नाही. त्यांनी कधीही ते काय आहेत हे मला जाणवू दिलं नाही. म्हणजे पण ते कसं विसरणं शक्य आहे त्यांनी नाही जाणवून दिलं तरी असं होत होतं. तर त्यामुळं मी ना खूप ओव्हर एक्सायटेड आधी घाबरलेलीच असायचे मी. त्यामुळे आधी जास्तीच माझं असं असं झालेलं असायचं. एकदा मला आठवत आहे त्यामुळे साधे साधे शब्दही हिंदी आठवायचे नाही. जे असे जाता जाता आठवतील ना ते माझं डोकं असं घाबरलेलं असल्यामुळे आठवायचे. तर एकदा मोरपीस मोरपीस असं मला ते मोरपीस कसं सांगू त्यांना. तर मी त्यांना म्हणून नाही कृष्णा कृष्णा का नाही भरतनाट्यम शिकली. मी भरतनाट्यम ते हात करायला लागले. ओ नाही कृष्णा तर त्यांनी असं असं फक्त माझ्या हाताकडे पाहिलं. त्यांनी असं ओके होय. ह्या सगळ्या माझ्या काय आपण ह्याला म्हणूयात भाषांतर का काय म्हणायचं परफॉर्मन्स ते ना ते असे टक लावून ते पाहत असायचे त्याच्याकडे. आणि त्यातनं तो भावार्थ मला जो कळलेला आहे तो मी त्यांना सांगायची धडपड करायचे. आणि एका पॉईंटला ना ते मला थांबही म्हणायचे नाही. ते असं मी चावी दिलेल्या खेळण्यासारखी तिकडे माझं सांगणार. एका पॉईंटला ना ते त्यांचं शाई पेन असं काळं ते उचलायचे आणि ते असं कागदावर टेकलायचं आणि ते उलट लिहायचे ना. म्हणजे ते डावीकडून उर्दू असायचं ना. ते ते लिहायला लागले की मी अशी खेळण्याची चावी संपावी तशी मी अशी शांत व्हायचे. आणि मग किती वेळाचं मला माहित नाही म्हणजे अशी भारलेली शांतता तयार व्हायचं. ते वरही पाहायचे नाहीत. म्हणजे त्यांच्यासाठी मी असायचे नसायचे काय असायचं मला काही माहित नाही. आणि ते असे खूप वेळ मी इकडे बघ तिकडे बघ काहीतरी काहीतरी करत हळू मलाही शांत वाटायला लागायचं. कारण त्यांचं ते तिथे व्यक्त म्हणून सुरू झालेलं असायचं ना. तो आसपासचा सगळा असं म्हणतो तो पैस तसा असा भारलेला आणि शांतावलेला होऊन जायचा. आणि माझी धडधड थांबलेली असायची आणि मी अशी टक लावून त्यांच्याकडे पाहत राहायचे. आणि किती वेळ जायचं आम्हाला दोघांनाही कधीच कळलं नाही. सो त्यांचा आवाज यायचा. आणि मग मी जो काय नाच केला त्यानंतरचं ते उर्दू ते वाचायचे आणि माझा श्वासच थांबायचा की ह्यातनं ह्यांना इतकं परफेक्ट कसं त्यांनी लिहिलं होतं. इतकं चपखल कसं हे शब्द त्यांना सापडले या नाचातनं हे मला कळायचं नाही. आणि मग मी शांतच बसायचं आणि मी म्हणायचे हा खेचायचे थोडीशी. आणि मला असं म्हणायचं बापरे हा माणूस भारी आहे. आणि ते खरंच भारी आहेत यार. पण मग ऍक्सेप्ट कर ना की तू छान नाचाय. त्यांचं मनोरंजन नक्की तुला सांगते. म्हणजे ते मला माझ्या स्वतःविषयी खात्री आहे. म्हणजे सांगू एक दोन तीन महिने. पण भूलदार साहेब इतके परफेक्शनिस्ट आहेत ना. कारण त्याचे ड्राफ्ट होत होते रे. एक ड्राफ्ट दुसरा ड्राफ्ट तिसरं त्यांचं चालू. मला असं वाटायचं अभि हो गया असं रुको अभि सुनाव मी कल सुनाव ना तुम्ही असं मध्ये. तर पण त्यांनी ज्या म्हणजे खरंच मी मी खूप ऋणी आहे आयुष्याची की त्या माणसाला मला इतक्या जवळनं बघता आलं. आणि त्या माणसाने माझ्यासारख्या एका या चुलबुल्या अशा कुठल्या तरी जीवाला इतकं शांतपणाने आणि प्रेमाने वागवणं. आणि कित्येक बाबतीत मी जर काही बदल सुचवलं तर करायचं आहे तर मला मी म्हणायचं मुझे असं लागतं. मला आपमत करलं की मुझे असं लागतं की उसका मिनिंग आहे मतलब आप देख लो असं खूप माझं व्हायचं. पण एका इतक्या छोट्या मुलीचं काहीतरी ऐकायचं आणि ते करायचं म्हणजे तो माणूस किती मोठा आहे ना हे यात मला जाणवलं. आणि मला काचेचं टेबल त्याच्यावर असे पुस्तकांचे गठ्ठे असं त्यांचं ते ऑफिस. आणि तिथे सगळं भरलेलं. आणि त्यांचे पालीसाहेब नावांचा एक त्यांचा कुत्रा तो तिथे बसलेला असायचा. फक्त त्याच्या घोरण्याचा आवाज येत असायचा. कारण की त्याला राग आलेला असायचा की ते माझ्याकडे का बघतात. पण पालीला त्यांनी त्यांच्याकडे पाहावं असं हवं असायचं. तो राग त्याला हँडल न करता आल्याने तो झोपायचा आणि घोरायचा की आम्हाला डिस्टर्ब व्हावं. मग गुलजार साहेब सारखं त्याला पाली साब असं ओरडलं की पाली असं घोरणारा माणूस उठतो ना तसं पटमन तसं उठायचा आणि परत झोपायचा. आणि पाली साहेब त्यांचं फार भारी नातं होतं. आम्ही शूटिंग करत होतो निर्मलाचं ते मला पटकन आठवलं म्हणून सांगते. तर गुलजार साहेब फोन लावायचे आम्ही कुठेतरी आउटडोअर शूट करत होतो
पाली साहब को फोन पे बुलाओ. तर पाली फोनवर यायचा नाही कारण तो रागावलेला असायचा, कारण खूप दिवस दूर गेलेत ना त्याच्यापासून. तर ते तो फोनवर आला नाही ना की ते असे यायचे सेटवर आणि डिप्रेस्ड पूर्ण गुलजार साहेब. पाली साहेबने आज आमचे बातमी की, पाली साहेबने आज आमचे बातमी की, म्हणजे त्यांच्यासाठी तो पाली असं पाली साहेबांच्या बोलण्याने खूप भारलेलं वाटायचं. ती फुलराणी बद्दल दोघा तिघांनी विचारलंय. मेयस अकबर स्टुडंट आहे, तर त्याने विचारलं ती फुलराणी बद्दल प्लीज सांगा तुमचा अनुभव, पुलंच्या नाटकात काम करताना काय वेगळं अनुभवायला मिळालं. फुलराणाची एक गंमत सुद्धा, म्हणजे थांब तुला शिकवीन चांगला चढा आहे, अगदी मी शाळेत असल्यापासून आतापर्यंत कधी कुठे कोणी बोलवलं तर जजिंगला गेलो तर येऊ येतो ते बघायचं वगैरे म्हणजे त्या इतकं. पण ते एवढं छान छंदात लिहिलंय सगळं स्वतः, म्हणजे ते आणि त्याच्या आधी नाटकाच्या आधीची त्यांनी जे भाषेची उत्पत्ती कशी झाली किंवा हे गाणं जे लिहिलंय ते सुद्धा इतकं उत्तम आहे. आणि अशा माणसाचे शब्द आपण पेलतोय तर ते दडपण स्वतः आहे असंच, त्यातून महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यातून भक्ती बर्वेंनी केली होती, तर ते सगळं म्हणजे ती फुलराणीचे दिवस. आणि सुरुवातीलाच म्हणजे एकदम अमृता सुद्धा अनेकांना कदाचित ती फुलराणीमुळे भीती बरोबर झाली असेल, तर ते कसं होतं ते दिवस कसं. आणि त्याचं एक छोटंसं आम्हाला तेही त्यांनी आणि म्हटलंय. तेव्हा म्हणजे मी तू म्हणालीस तर बरोबर आहे, नाटकांमधनं व्यावसायिक कामं केली होती पण मोठे रोल केलेले नव्हते. म्हणजे माझी मेजर पहिली भूमिका ती असणार होती, त्यामुळे मी खरंच मोहनवास मामन केंद्रेंची त्यासाठी मी पूर्णी आणि ही एक ती ओळख नवी त्यांनी करून दिली माझी व्यावसायिक प्रेक्षकांना. तुझं बरोबर आहे, आधी मी केलेलं नव्हतं. दडपण होतं भरपूर होतं आणि याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भक्तीताई ची भूमिका मी पाहिलेली नव्हती आणि मी प्रेक्षक म्हणून दुर्दैवी आहे पण अभिनेत्री म्हणून सुदैवी असं मी म्हणेन, पण ते जर मी पाहिलं असतं तर किती दडपण आलं असतं आणि मला काय झालं असतं मला माहिती. ते मला जाणवलं म्हणजे इनफॅक्ट जी गौरवला पहिल्यांदा मी त्यांचं शिकवीन चांगला झाडाचं व्हिडिओ बघितला आणि तो मी म्हणलं बाप रे काय केलंय यांनी असं मला झालं. मी म्हणलं बरं मी पाहिलं नव्हतं नाही तर माझी बोलती बंद झाली असती असं खरोखर. आम्ही सुदैवी आहोत कारण मग तू त्याच्यात व्यक्त नसतीस झाली कदाचित. हा एक्झॅक्टली यू सेड इट, यू सेड इट. तर माझ्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट अशी झाली जी माझ्या पथ्यावर पडली असं म्हणून की त्या नाटकाचा फॉर्म बदलला वामन केंद्रेने करत असताना. म्हणजे आधी जेव्हा ते नाटक परत परत केलं गेलं तेव्हा त्याच फॉर्ममध्ये वेगळ्या अभिनेत्रीने केलं, त्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप जास्त आव्हानात्मक झालं असणार. माझ्यासाठी थोडं सोपं का झालं, ते एक नवीन नाटक म्हणूनच लोकांसमोर आल्यासारखं झालं कारण तू म्हणालास तेच त्याचं कारण आहे. मुलांच्या भाषेत एक गेयता आहे, त्याची त्याची गेयता जी आहे ती मला तेव्हा इतकी जाणवली कारण म्हणजे ही गोष्ट तुमच्यासमोर आली नसेल पण आता मी तुम्हाला सांगते आहे की फुलराणी म्युझिकल करावं, सांगीतिक करावं हे वामन केंद्रेने जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांनी सौमित्राला बोलवलं होतं फुलराणीची गाणी वेगळी लिहिण्यासाठी, की म्हणजे फुलराणीत मध्ये मध्ये गाणी असतील, या या सिच्युएशन असतील आणि तिथे तू गाणी लिही. तर सौमित्रही आला आणि मग नंतर पण जेव्हा जसं आम्ही नाटक वाचत गेलो तर आमच्या असं लक्षात आलं की या संवादांनाच म्हणजे त्या फुलराणीत मी केली तेव्हा ज्या गाणी आहेत तसेच्या तसे संवाद आहेत. म्हणजे तुम्ही आता मला काहीतरी फुलराणीतलं करून दाखव म्हणालास ना तर मी तुम्हाला ते प्रात्यक्षिक असं कडे सांगते की मला फॉरेस्ट आता शापामधल्या बाई गत होयाचं आहे. मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाई गत होयाच. म्हणजे पुलंचा एक शब्द इकडचा इकडे नाही झालेला. मला फॉरेस्टाच्या शापामधल्या बाई गत होयाच आहे. काचच्या माग उभं राहून शेरी फुलं ऐकायची. काचच्या माग उभं राहून शेणी फुलं ऐकायची. हे सो हे मला पुलंच्या भाषेची ताकद, भाषेचं सौंदर्य हे गाणं झाल्यामुळे अजून मजा वाटली मला ते करायला की अरे
ह्या माणसाचं एक वाक्य इकडचं एक शब्द इकडचं तिकडे न करता सुद्धा म्हणजे किती एखादा माणूस गेय आणि सुंदर लिहू शकतो. तर त्यामुळे पुलंच्या भाषेला मी हे गाणं आत्ता तुमच्यासमोर सादर करताना खरोखर बहाल करते, समर्पित करते. आणि मला हे गाणं खूप माझ्या म्हणजे शिकवीन चांगलाच धडाही मला आवडतं, पण माझ्यासाठी हे गाणं खूप माझ्या जवळचं आहे. कारण मंजुळा साळुंखे ही जी व्यक्तिरेखा होती, म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखा तुम्हाला काही ना काही शिकवत असते, मंजुळाने मला शिकवलं खूप मोठे स्वप्न बघणं आसपासची हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा. आणि ते तिचं स्वप्न ती या गाण्यात सांगते. म्हणजे माझी तिच्या तिच्या इतकी हलाखीची परिस्थिती माझ्यावर कधी झाली नाही. मंजुळा ही रस्त्यावर फुलं विकणारी एक मुलगी जी अर्धपोटी आहे, तिची फुलं सुद्धा शिळी आहेत, कशी कशी तिला विकावी लागतात असं सगळं आहे. पण तिचं स्वप्न आहे की माझं स्वतःचं फ्लोरिस्टचं शॉप पाहिजे मला. आणि तिथं काचेची मस्त झाकपाक असणार, त्याच्या मागे मी उभी असेल आणि मी अत्यंत छान पद्धतीने फुलं देणार. सो जेव्हा माझ्या पोटात अन्न नाही, जेव्हा माझी फुलांना वास येत नाही, शिळी झालेली फुलं आहेत, कुणी मला उभं करत नाही आहे समोर, ह्या सगळ्या पाऊस पडतो आहे, मला थंडी वाजते आहे, पहिला प्रसंग त्यातला असा आहे की ती पावसात आहे, तर ह्या सगळ्या परिस्थितीत न जात असताना सुद्धा ती स्वप्न बघू शकते, हे फार भारी मंजुळा साळुंखेचं, हे फार भारी. म्हणजे मला जेव्हा कधी कधी आता भाऊ मला म्हणाले की प्रेक्षकात मला आता एक जण भेटले ज्यांना खरं तर ते त्यांना ते पॅराप्लेजिक असून सुद्धा त्यांच्या मित्रांनी त्यांना कडेवर घेऊन ते इथे आलेले आहेत आत्ता. आणि त्यासाठी भाऊंनी आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप हॅट्स ऑफ केलं. तर भाऊ म्हणाले की अरे अशी असतात माणसं, हे असतं स्पिरिट, असं भाऊ त्यांना म्हणाले. ते मला आठवतं की मंजुळा साळुंखेने ते स्पिरिट मला शिकवलं की अरे ठीक आहे ना, नाही आहे ना आत्ता पैसे नाही आहेत, मग स्वप्न बघेन ना पैशाची, स्वप्नात कशाला मी पैसे चोरू, तिथे कंजूसपणा कशाला करू मी. सो ते स्वप्न ती ह्या गाण्यातनं सांगते. पण आमची भाषा जरा खेडवळे चालेल का, तिथलंही मोठे मोठे लोक आले पाहिजे, आम्हाला भ्या वाटतं ना थोडस. आणि लोक लय म्हणजे चुकलं बिकलं तर हसत्यात बिसत्यात अशा असत्यात ना लोक, म्हणजे हा तेच म्हणजे तशी मी बिंदास्ते तसं काय नाही, म्हणजे मी गाणारच आहे, मी बिंदास गाणार आहे. तर माझे काही शब्द तुम्हाला कळणार आहेत की नाही आधी विचारून घेते, बघूया तुम्हाला समजतंय का. फोरिस्टाचं म्हणजे काय, हुशारच आले सगळे, मी मला म्हणजे काय ते हुशारच असतात ना वाटलं काय, तेच मला वाटलं म्हणलं कळतंय का नाही. आणि शापा मधले म्हणजे काय हो, आता वाज झाली परीक्षा आणि जरा या गाण्याला टाळ्याचा तालवी लागतोय बरं का, म्हणजे जरा खुलून येत आहे ना माणूस असं म्हणतोय ना. मला फोरिष्ठाच्या शापा मधल्या बाई गथुयाच रे, मला पोरीच्या शापा मधल्या बाई गथुयाच रे, कासत मग उभं राहून सेनी तुलई कायची रे, मला पोरीच्या शापा मधल्या बाई गथुयाच रे, कुठल्या फोरी कशा किस 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 मंजूळ बोलत्यात, कुठल्या फोरी कशा मंजूळ बोलत्या, चकापका 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 दिसत्यात, काय लिपस्टिकचा काय म्हणतात ना लावत्यात वाटत काहीतरी, चकापका 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 दिसत्यात, मला फोरी म्हणण्या बाई गथुयाच रे. काल राती यो बाबा मंगला पैकदी म्या शिकवतो, हे पैकदी म्या शिकवतो, आणि आज म्या पैक घेऊन एकशीत बसून शानाले, आज म्या पैक घेऊन एकशीत बसून शानाले, तर अंगावर काल चढल्या ग झटकतुय, मला फोरिष्ठाच्या शापा मधल्या
आई गुयाच काच मग उभं राहून शनी फुलई पायची ए मला पोरी शापा म्हणल्या बाई गत होय होय बाई गत बाई गत होय होय बाई गुयाच रे त्यांनी प्रश्न विचारलाय ज्या नवतरुणींच्या कुटुंबांमध्ये अभिनय क्षेत्राचा कोणताही बॅकग्राऊंड नसेल पण त्यांना या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांना मार्गदर्शनपर सल्ला काय देशील आणि त्यांनी केव्हा कशी आणि कुठून सुरुवात करायची? मला असं वाटतं की कुठल्या नाट्य शिबिर हा खूप चांगला रंगमंच असतो असं मी म्हणेन की आपल्याला खरंच यातली गती आहे की नाही हे कळण्यासाठी. नाट्य शिबिर हल्ली खूप झाली ती सगळी नाही पण काही खूप चांगली नाट्य शिबिर म्हणजे जिथे खरोखर मग अशी शिबिरं नाही की जिथे मग सिरियलमध्ये वाव मिळेल वगैरे ते सगळं वेगळं. हल्ली ते सगळं खूप म्हणजे ना मला असं वाटतं की ते फार पटपट होऊ शकतात त्या गोष्टी. हा म्हणजे आपला शोध काय आहे त्याच्यावर आपण कुठे जायचं ठरवा म्हणजे प्रसिद्धी पटकन मिळून जाईल. सिरियल्स करायलाही हरकत नाही आणि ते काही वाईट असे मी म्हणणार नाही म्हणजे मी आता सांगितलं त्या मागचं माझं. सो मला असं वाटतं की त्या बाबतीत आपल्याला गती आहे का ते आपल्याला आवडत आहे का ती गोष्ट करून पाहिल्याशिवाय कळणार नाही. मग मला असं वाटतं गौरी केंद्रांची खूप चांगली नाट्य शिबिर म्हणजे वामन केंद्रे सुद्धा स्वतः घेत होते नाट्य शिबिर. आता ते राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे हे आहेत डिरेक्टर त्याच्यामुळे मला माहित नाही की आता त्यांना ऑब्व्हियसली त्यांना जरी वेळ असेल गौरीताईची शिबिर होत असणार असं मला वाटतं. तर ही जी माणसं आहेत ना ती अशी मस्त त्यांच्या तालमीत तुम्ही असे तयार होता ना आणि ती म्हणजे दुबेजी पण असं करायचे ना दुबेजींच्या नाट्य शिबिरात ते बाहेर काढायचे लोकांना म्हणजे माझ्यासमोर हकलून दिलेली माणसं मी पाहिलेली त्यांनी. पण मला असं वाटतं ते त्या माणसाचं भलंच करत असायचं की म्हणजे बाबा तुला नाही आहे गती मग तुला ते कुठेतरी नंतर कळणार तोपर्यंत तुझी वाताहात झालेली असणार कशासाठी. आता वाताहात होत नाही सिरियल्स असल्यामुळे तुम्ही एक लेवलचे तकता एक लेवलचं तुम्हाला हा म्हणजे हो म्हणजे अशा पूर्वी नाही खरोखर पूर्वी कित्येक ऍक्टर्सची पैशाविना वगैरे वगैरे अशी वाताहात व्हायची कारण चॅनल्स नव्हती फक्त नाटक किंवा एक ते दूरदर्शन असायचं किंवा सिनेमे सुद्धा इतके बनत नव्हते. आता किती सिनेमे बनतायत ना त्यामुळे आता ऍक्टर्ससाठी तसा खूप हा म्हणजे आता ती वेळ गेली हा की बापरे ऍक्टिंग का मग कसं काय बाबा घर हे म्हणायची वेळ गेली आता की म्हणजे वा छान कुठे मिळेल वा असं आहे. पण तेच म्हणजे की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय शोधायचं आहे त्यामुळे मला असं वाटतं आयदर नाट्य शिबिर किंवा ललित कला केंद्र किंवा राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि डॉक्टर लागू म्हणले तसं त्या इन्स्टिट्यूटमध्ये आता काय घडतंय काय नाही याच्यात न जाता म्हणजे आता तर वामन केंद्रे असल्याने खूप चांगल्या गोष्टी तिकडे घडत असतील. पण समजा आता आपण म्हणतो की FTI तिथे जो गोंधळ ठीक आहे पण तुम्ही तिथे जाऊन तरी सुद्धा शिकू शकाल हे जे डॉक्टर लागूंनी मला सांगितलं तसं मला ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. काही माणसं तिथे न जाताही शिकता आहे नाना पाटेकर हे कुठल्या ह्याला गेलेत असं मला वाटतं. ते आज म्हणतातच ना की विजया मेहतांनी मला कसं हे केलं ते सो त्यांनी त्यांचे डोळे कान सगळं उघडे ठेवलं आणि ते कसे जगतात आपण सगळे पाहतो म्हणजे ना. सो तसं करावं असं मला वाटतं स्वतःला आधी नक्की ह्याच्यात गती आहे का हे पाहावं आणि मगच पुढे आपण जावं असं मला वाटतं. पण हे तू म्हणालीस की ललित कला केंद्र किंवा NSD आपल्याला नाट्य शिबिर ठीक आहे त्यांची एक जाहिरात येते आणि आपण तिकडे अप्रोच होतो पण NSD किंवा ललित कला केंद्राला जाण्यासाठी नेमकं काय करावं लागेल इकडच्या मुलांना आणि त्याचे काय क्रायटेरिया असतात? त्यांची पण एक सिलेक्शन प्रोसेस असते आणि जाहिरात येते त्यांची पण जाहिरात येते की NSDच्या जेव्हा ऍडमिशन्स ओपन होतात किंवा ललित कलाच्या सुद्धा जेव्हा ओपन होतात त्यांची NSDची सिलेक्शन प्रोसेस मी सांगते. दोन सेंटर्स असतात म्हणजे दोन पातळ्या म्हणूयात आपण दोन पायऱ्या. पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्रातली सगळी मुलं ज्यांना राहायचं आहे त्यांना फॉर्म मिळवावा लागतो जो NSD पाठवते तो आपल्याला मागवत आहे की मला बाबा असं असं अप्लाय करायचं तर मला फॉर्म हवा आहे किंवा तो आता इतरत्रही मिळत असणार ऑनलाईन पण मिळत असणार त्यामुळे आता ती वेळ नाही आमच्या वेळेला नसून होतं आता तेवढं करायची गरज नसेल.
तो फॉर्म मिळाल्यावर त्याच्याबरोबर तुम्हाला तयारीसाठी कागदपत्र काय काय दिलेली असतात, म्हणजे काही उतारे, 10 पुस्तकांची यादी, त्या पुस्तकांवर पॅनल समोर चर्चा असते तुमची, असं असतं. तर ती पुस्तकं सगळी वाचून वर असते जायचं असतं. ते उतारे जे असतील त्यातलं कुठलं तरी तयार करायचं असतं, म्हणजे तो तुम्हाला सादर करायचा असतो. एक गाणंही म्हणावं लागतं. काही लोक म्हणतात आम्हाला गाणं येत नाही. तर ठीक आहे, तुमचं गाणं बघत नाही, यु नो मगाशी मी म्हणलं तसं तुमची चित्रकला बघत नाही, तसं तुमचं गाणंही बघत नाही, पण रिदम आहे का? म्हणजे आता कुठलंही नाटक करताना रिदम पाहिजे. संवादाच्या फेकीसाठी रिदम इतकी महत्वाची गोष्ट आहे, नाही तर अख्खं नाटक खाली येऊ शकतं. तुम्ही जर तो ताल चुकवायला लागलात ना बोलायचा, तर भले भल्यांचं चांगलं नाटक खाली येऊ नये. म्हणजे ती जर समेवर तिथेही आपण आलो नाही, ती संवादांची पण सम असते ना, ती तुम्हाला कितपत येते ते त्यांना पाहायचं. नाच पण करायचं असतो, ते सुद्धा असं तुमचं नृत्य नाही पाहणार आहे, पण डौल किती आहे. नाही म्हणलं तरी तुम्ही आज एवढे सगळे लोक तुम्हाला पाहणार आहे, तर दुबेजी तर वळायची सुद्धा आम्हाला एक्सरसाइज घ्यायची. तुला आठवत असेल की स्टेजवर कसं चालायचं, कसं वळायचं, वळताना काय आधी म्हणजे अवघडलेपणा कसा, मी तुम्ही तुम सहज असणं तिथे, तर ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात. सो पहिला इंटरव्ह्यू आपला मुंबईमध्ये होतो, ज्याचं एक सिलेक्शन पॅनल असतं, तिथे ह्या चर्चा होतात त्या पुस्तकांवरती आणि आपला उतारे भाग बघितले जातात. आणि जर आपलं सिलेक्शन झालं तर दुसरी पातळी असते, जेव्हा आपल्याला दिल्लीला जायचं असतं आणि 4 दिवसाचं शिबिर असतं तिथे. तो अनुभव अप्रतिम असतो. त्या शिबिरात जे एक्सरसाइजेस घेतले जातात, एक मला आठवतो त्यातला एक नाट्य अभ्यास आम्हाला तिथे घेतलेला जो होता, की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी असं जायचं असतं, म्हणजे रेल्वे स्टेशनवर जायचं आणि कुठलं तरी एक पात्र बघायचं रेल्वे स्टेशनवरचं, त्याचे मॅनरिझम सगळं पूर्ण निरीक्षण करून ते पात्र येऊन इथे सादर करायचं, रंगमंचावर ते पात्र उभं करायचं आणि त्या पात्राविषयी आम्हाला काही सांगायचं नाही, पण काय म्हणायचं त्याला, कॉस्ट्युम वगैरे न बदलता त्याचं काय मॅनरिझम्स आहेत, तो काय भरभर बोलतो का, मग तो काय मध्ये असं काहीतरी त्याचं थुंकतो का, मध्येच काहीतरी करतोय का, किंवा त्याने फेटाच बांधला असेल तर मग तो असा बसलाय का तो काय करतोय, मध्येच काय असं काहीतरी येऊ ना, म्हणजे त्याचं पोश्चर काय आहे असं. सो तो एक्सरसाइज करायला तर इतकी मजा येते. आणि त्याच्यानंतर ना म्हणजे विजयाबाईंनी पण त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की त्या प्रवासाला वगैरे जाताना पण माणसांकडे बघू नये, जे असतं ना की त्यातनं म्हणजे असं अगदी असं नाही बघताय, पण एक जाता जातं की अच्छा याची ही लक हे निरीक्षण उघडं करणं, डोळे उघडणं आपले खऱ्या अर्थाने त्या अर्थाने. सो हे सगळं त्या चार दिवसात खूप घडतं. आणि मग जर सिलेक्शन झालं, तिथली सिलेक्शन झालंय हे कळण्याची पद्धतही अत्यंत नाट्यात्मक असते. सिलेक्शनची लिस्ट ज्या दिवशी लागते, 20 मुलं जातात, म्हणजे तिथे परत 400 मुलं आलेली असतात तिथली, त्याच्यातनं परत 20 निवडली जातात फायनल. तर ती लिस्ट जेव्हा लागते तेव्हा काही सिनियर्स तिथे येऊन थांबलेले असतात ती लिस्ट पाहिजे. त्या लिस्टमध्ये त्यांची नावं असतात, त्यांना तत्क्षणी रॅगिंग करायला सुरुवात, पण ते रॅगिंग अत्यंत छान असतं, म्हणजे त्यात काहीच आक्षेपार्ह आणि असं काहीही नसतं, फार मजेदार रॅगिंग असतं. आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नसतं त्यांना रॅगिंग करत नाही, त्यामुळे ते दिवसात असं वाटतं अरे बापरे आता झालेलं आहे सिलेक्शन, पण ते आपल्याला आपलं रॅगिंग व्हायला लागलं याचा अर्थ आपलं नाव लिस्टमध्ये आहे असं. आणि त्या रॅगिंगमध्ये खूप मजा असते, म्हणजे तुझ्या पंजाबी मैत्रिणीचं गाणं एखादं शिकून मला म्हणून दाखव, सो त्यानिमित्ताने मी पंजाबी गाणं शिकते, यु नो असं असतं तिकडे, की जा तुझ्या केरळ मित्राकडनं एक गाणं मला आज रात्रीपर्यंत म्हणून दाखवायचं वगैरे असं काहीतरी. मग हॉस्टेलला आम्ही राहत असतो आणि मग त्या केरळ मित्राकडे जाऊन तुझं गाणं दे मी देवनागरीत लिहून घेते रात्री मला त्याला म्हणून दाखवायचंय, पण ते गाणं मी नाही तर केरळी गाणं मी का शिकेल. सो भीती वाटते पण फार मजा असते. आणि मग सिलेक्शन झालं की पुढची 3 वर्ष आपण जातो. एक कलाकार आणि एक व्यक्तिमत्व पण माझ्यामध्ये ह्या सगळ्या एक्सरसाइज मध्ये तिथे घडायला नक्की मदत होते. त्या संदर्भातच एक प्रश्न आलाय, व्यक्तिमत्व असं नाही पण तुमची मत किंवा तुमची विचार कदाचित त्या सगळ्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमात घडत असेल. एक प्रश्न असा आला की देशात सध्या वेगवेगळ्या प्रश्नावरून गदारोळ उठतोय, त्यातले काही प्रश्न कलाविषयाशी संबंधित आहेत, निगडीत आहेत, अशा वेळी एक कलाकार म्हणून कलावंतांनी काय भूमिका घ्यावी आणि कशी असावी ती, असं मला मुळात आधी घ्यावी का असा प्रश्न आहे. घ्यावी, नक्कीच घ्या. म्हणजे मला असं वाटतं की विशेषतः तो ते कलाक्षेत्राशी निगडीत असल्यामुळे घ्यावी, कारण त्यास ते शिष्य तिथले जे आहेत आत्ता ती जी सगळी विद्यार्थी आहेत ते कशातनं चालले ते मला नाही कळणार तर कोणाला कळणार असं मला वाटतं. म्हणजे मलाही कधी कधी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जेव्हा काही विषयाचे गुरु आवडायचे ना तेव्हा खूप चिडचिड व्हायची,
चिडचिड व्हायची, कारण आम्ही शिकायला जर एके ठिकाणी येतो आहोत तर भले ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल जे काही असेल, पण त्या माणसालाही आज वामन केंद्र तिथले मुख्य आहे त्याचा मला इतका आनंद आहे की त्या माणसाला ती दृष्टी पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हा दो माणूस म्हणजे तुम्ही असं नाही तुम्ही म्हणू शकत यार, कुठल्या योजना आखायला पाहिजेत, काय करता येईल नवीन काय, ह्याच्यासाठी त्या माणसाला ती दृष्टी हवी आणि तसाच माणूस तिथे पाहिजे. आणि माझी अगदी ठाम भूमिका आहे त्या बाबतीत की नाही, म्हणजे तिथे जिथे श्याम बेनगल बरोबर असे इतकी सगळी मोठी मोठी नावं, तर तो निर्णय बदलायला झाला हवा अशी माझी भूमिका आहे. आणि ती कलाकार म्हणून मी घ्यायला पाहिजे आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बॅक करते अशी माझी भूमिका आहे. मानस दर्वे म्हणून आपल्या आहेत, त्यांनी विचारलेला प्रश्न आहे का, म्हणजे हा प्रश्न अनेकांना पडला असेल कधी ना कधीतरी की चित्रपट नक्की कसा पाहावा, कारण सामान्य नागरिकांनी एखादा चित्रपट सिनेमागृहात आला की त्याची कथा सोडता त्याच्यात अजून काय काय बघितलं पाहिजे असं त्यांचा प्रश्न आहे. कदाचित त्याला जोडून मला एक विचारावंसं वाटतं, कलात्मक चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद पूर्वापार करत आलेले आहेत, माध्यमही करतात लोकही करतात, आणि एक्झॅक्टली हाच मुद्दा असतो कदाचित त्याच्यात की तो सिनेमा बघायचा कसा आणि काय दृष्टीने. कलात्मक सिनेमा आहे ना, मग मी आता काहीतरी तयारी करून बघणार असं काही असतं का? आणि मुळात आत्ता तुम्ही अभिनेत्रीला काम करताना तू असा विचार करून तो निवडतेस की अरे हा कलात्मक आहे किंवा हा व्यावसायिक आहे, किंवा साधारण असं म्हटलं जातं की जो चित्रपट गल्ल्यावर चांगला व्यवसाय करत नाही तो कलात्मक याच्यात जातो असंही एक हो. पण असे होते दोन एक समांतर चालले होते दोघं दोघं, पण आता ते त्यांनी हात मिळवणी केली आणि आता माझ्या मला खूप जास्त आनंद आहे, कारण आपण काहीतरी अर्थपूर्ण करायला जावं आणि ते प्रेक्षकांनी उचलून धरावं यासारखं सुख नाही कुठल्या कलाकाराला असं मला वाटतं. आणि ते सुख किल्लाने मला इतकं भरभरून दिलं की मी खरोखर ऋणी आहे सर्व प्रेक्षकांची की एक कुठल्याच प्रकारची तडजोड न करता कुणीतरी एका मुलाने स्वप्न पाहिलं अविनाश आनंद नावाच्या आणि त्यांनी त्याला जशी हवी होता तसा चित्रपट बनवला. म्हणजे तू म्हणालीस तसं त्याचंही काही असं हे असेल त्याच्यामागे माझंही नसतं की हा कलात्मक आहे का हा व्यावसायिक आहे का नाही, एक असते चांगली संहिता एक असते चांगली संहिता नाही एवढंच मला वाटतं. आणि मग तरीही जर मी ती स्वीकारत असेल तर मग माझे पैसे वेगळे असतात, आणि जर संहिता मला आवडली असेल तर मी पैसे विचारतही नाही, म्हणून मग मला ती करायचीच असते. जसं किल्ल्याचं मी पहिलं नरेशन ऐकताच मला माहिती होतं की बापरे, काही चित्रपट अमूल्य असतात म्हणजे सगळ्या पैशा बिशा सगळ्याच्या पलीकडचे ना असं. सो मला असं वाटतं की आत्ता फँड्री असेल किंवा हे सगळे सिनेमे जे राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही चालत आहेत मला त्याचा खूप खूप आनंद होतो आहे. आणि म्हणून एक स्वतःची गोष्ट स्वतःच्या हिमतीवर मांडू पाहणाऱ्या कित्येक सिनेमा बनवणाऱ्यांना प्रेक्षकांनी बळ दिलेलं आहे ते सिनेमे व्यावसायिकरित्या चालव, आणि अर्थात एसएल व्हिजन मोठ्या पद्धतीने उभा आहे त्या सगळ्या चित्रपटांच्या मागे यात काही शंका नाही, पण तो चित्रपट पोचवण्यामागे त्यांचा नक्कीच मोठा हात आणि त्यांचीही मी ऋणी आहे. पण ॲट द सेम टाइम ही दरी आता संपली आहे आणि ती माझ्यासाठी कधीच पण मात्र वेगवेगळं काही नव्हतं. मी तुला म्हटलं तसं मी अवघाजी संसारमध्ये त्याच धडपडून करू बघत होते की बाबा ठीक आहे आत्ताच्या आत्ता मला सीन मिळाला आहे, या सीनचं वर्किंग करायला हे मला हे जरी नसला 10 लोक तिकडे दंगा करत असले तिकडे कुठेतरी मशीनवर काम चालू असलं तरी सुद्धा माझ्या इमोशनमध्ये माझ्या भावनेत कुठेही इकडे तिकडे होणार नाही हे कसं होईल. म्हणजे माझ्या शॉट देताना मी शॉट जेव्हा लोकांना दिसेल तेव्हा मी सांगू शकणार आहे का हा शॉट माझा नीट नाही झाला कारण तिथे ना जरा दंगा झाला त्याच्यामुळे माझा एकाग्रता गेली हे मी करू शकणार आहे का? नाही. सो मी नाही मी कुठलंच एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत त्या बाबतीत. मी मग तो व्यावसायिक सिनेमा असेल तो माझा प्रत्येक शॉट हा त्या त्या वेळेला माझ्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट मला जसं करायचा आहे तसाच तो व्हावा याच्यासाठी मी धडपडत असते. मग भले ते व्यावसायिक असू दे का प्रायोगिक मग तेव्हा मला काहीच दिसत नसतं त्या शॉटच्या शिवाय बापरे ह्यातलं ट्रूथ मला मिळणार की नाही ही एक असोशी असते की बापरे हे ट्रूथ नको सुटायला आणि खोटं नको व्हायला छान होऊ देत ह्याच्या मागे मी असते. मग त्यावेळेला सगळेच भेद घालून पडतात की काय आणि मग ती भूमिका फक्त उरलेली असते आणि ती कशी जास्तीत जास्त तिला जवळ माझ्या घेताय बोलवता येईल त्याच्या मागे मी तिच्या मागे लागलेली असते. चित्रपट कसा पाहा हा सॉरी चित्रपट कसा पाहा कुठेतरी मावत होते
मला असं वाटतं चित्रपट हा खूप चांगला प्रश्न आहे. बऱ्याच जणांना चित्रपट थिएटरमध्ये लागले की लोक म्हणतात हा टीव्हीवर येऊ ना तेव्हा बघू आम्ही चित्रपट. मस्त टीव्हीवर आता येणार आहे मोबाईल आहे किल्ला दुसऱ्या दिवशी लोकांनी मोबाईलवर बघितला तर ठीक आहे हे आता हे होणारच. तर पायरसीचं काय करायचं हा एक वेगळा मुद्दा आहे असं. पण तुम्हाला तरी सुद्धा मी सांगते काही चित्रपट तुम्ही असे टीव्हीवर बघतो आणि मोबाईलमध्ये बघतो असे बघू शकाल पण काही चित्रपटांचा संपूर्ण आनंद तुम्हाला तसा मिळणार नाही हे मी खात्रीलायक सांगते. म्हणजे तसं किल्ल्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यातले जे व्हिज्युअल्स आहेत म्हणजे अविनाश अरुणच्या छायालेखनाचं खूप कौतुक झालं. कोकण त्यांनी जसं दाखवलं आहे असं खूप प्रेक्षकांपैकी खूप लोक मला म्हणाले. सो हे त्या मोबाईलच्या एवढ्याशा चौकटीत कसं दिसणार त्यातली जी भव्यता आहे. आवाज आवाज तर खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हल्ली म्हणजे आज हायवे रिलीज होतोय त्याचा साऊंड किंवा त्याची सिनेमॅटोग्राफी ही त्या मोबाईलच्या एवढ्याशा चौकटीत तुम्हाला त्याचा आनंद म्हणजे तुम्हाला ते बघत असताना तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही काय मिस करताय. पाडा येतो आणि सो सिनेमा पाहत असताना खरोखर ह्या सगळ्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल एक टेक्निकल पूर्ण टीम उभी आहे छायालेखक असेल किंवा साऊंड असेल किंवा सगळे कलर करेक्शन केलेलं असतं म्हणजे त्या सगळ्या प्रत जी प्रत तुम्हाला दिसणार असते सिनेमाची पडद्यावर त्यातला हा रंग असा दिसावा का तसा दिसावा हा लाईट तुम्हाला किती तीव्रतेने दिसायला हवा इतकं कॅमेरामनने त्याच्यावर काम केलेलं असतं आणि ते फक्त तुम्हाला थिएटरमध्ये दिसणार असतं. सो त्याची डेप्थ त्याचा खोलपणा जो असतो त्या चित्राचा सिनेमाचा तो कसा दिसणार मोबाईलच्या ह्याच्यावरती. जरी आता मोबाईल आयफोन 6 ची ऍड आपण करतो की हे फोटो आयफोन 6 ने काढले मान्य पण तरी सुद्धा ती डेप्थ जी पडद्याची असते आणि तीच तर मजा आहे. सिनेमा म्हणजे काय माझ्यामध्ये सिनेमा म्हणजे भव्यता. ती भव्यता जर तुम्ही ह्याच्यात पकडली तर काय होईल. म्हणजे परवा नसिरुद्दीन शाह फार छान म्हणाले ते वेगळ्या बाबतीत म्हणाले त्यांचं असं म्हणणं होतं की नाटकं शूट होऊ नये कारण नाटकं ही स्टेजवर वो पाणी पे लिखी हुई कहाणी आहे म्हणजे तेव्हाची तेव्हा ती असते आणि जाते ती वो शूट करके वो बाद में देखना मतलब खाना ठंडा करके खाने जैसा आहे. सिनेमा तसं बघणं म्हणजे तुम्ही जेवण थंड करून खाण्यासारखं आहे गरमागरम जेवणाची काय मजा आहे ते मी तुम्हाला काय सांगणार. निलिमा विरकर गिरगाव मोहोळी यांनी विचारला प्रश्न की आम्ही लेखक अमृता बघितली अभिनेत्री बघितली गायिका बघितली आणि तू मगाशी सांगितलंस तसं की तुला इमॅजिनेशनची खूप सवय आहे आणि तू लहानपणी हा की म्हणजे माझा मामा लहानपणी जेवण कसं विसरून वाचत असते तर मग आम्हाला सिने किंवा नाट्य दिग्दर्शिका कधी बघायला मिळणार. ओहो कुणी विचारला प्रश्न की त्यांची ऋणी आहे थँक्यू कारण मीही स्वतःला हाच प्रश्न सारखा विचारते सध्या. तुम्ही माझ्या मनातलाच प्रश्न मला विचारला आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आजी या लघु चित्रपटाने मी सुरुवात केलेली आहे. त्या चित्रपटाची संहिता दिग्दर्शन निर्मिती संदेशने आणि मी असं सगळं आम्ही केलं आहे आणि मला तेव्हा संदेश असं म्हणाला होता की मी जेव्हा दिग्दर्शन करते चित्रपटाचं तेव्हा मी इतकी ॲटीज असते आणि म्हणजे एक असं फिलिंग असतं आय बिलॉंग हिअर हे माझं खरं काम आहे असं त्याचं तो मला नेहमी म्हणतो. संदेशने मला ना खूप स्त्री दिग्दर्शकांचे म्हणजे एक इराणी का कुठली तरी दिग्दर्शिका आलं की तिचे वगैरे सिनेमे जाऊन जाऊन तो मला दाखवतो आहे आणि त्याचं तो खूप मला सांगतो की तू लवकर दिग्दर्शन कर कारण त्यातनं तुझ्यातलं इतकं काहीतरी वेगळं बाहेर येणार आहे व्यक्त होणार आहे आणि त्यांनी ते आजीच्या निमित्ताने पाहिलेलं आहे त्यामुळे संदेश पण मला हे परत परत सांगतो आहे. तुम्ही मला हा प्रश्न विचारला आहात तर लवकरच मंजुळाच्या स्वप्नातली ताकद घेऊन मी उतरणार तुमचे लेख विविधांगी असतात लेख सुचतात कसं लिहायला आणि कुठल्या वेळात लिहिता असा एक प्रश्न विचारला दिनेशचंद्र मुलावळे यांनी आणि किरण गावडे यांनी असं विचारलं लेखक असल्याचा फायदा अभिनय करताना होतो. वा वा किरण सर पहिला प्रश्न लेखन कधी कधी लिहिता वातावरण वेगळं लागतं का असं त्यांचं म्हणणं आणि सुचतं कसं. ते ना मला म्हणजे मी आत्ता माझ्या लेखनाचा विषय आला म्हणून मला खूप बरं वाटलं कारण मला ना आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही म्हणायचं आहे म्हणजे विवा लाऊंजच्या निमित्ताने लोकसत्ता विवा लाऊंजच्या निमित्ताने आणि केसरी प्रेझेन्स
लोकसत्ता विवा लाऊनच्या निमित्ताने की एकतर असं वाटतंय की केसरी या कुटुंबाशी मी फार जवळनं जोडली गेली होते आणि आहे आणि राहा. भाऊंनी आणि जिजींनी मला खूप काही शिकवलं, ते शिकवत राहतील. त्यामुळे त्यांचा हा आज कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मी इथे आली आहे याबद्दल मला वेगळं खूप मनापासून आनंद होतो आहे आणि भरून आल्यासारखं होत आहे. त्यांच्याबरोबर अनेक प्रवास मी केले आणि जगण्याच्या प्रवासातलंही खूप काही त्यांनी मला शिकवलं. सो अशा अनेक अर्थांनी यशस्वी प्रवास आखणारे असे भाऊ आणि जिजी आहेत. मला आठवते श्रीलंकेच्या आमच्या प्रवासात जिजी माझ्याबरोबर एका उंच शिखरावर इतक्या पटपट चढून आल्या, म्हणजे जिजींच्या वयात मला हे करता पाहिजे. सो आज मला खूप छान वाटत आहे की त्यांच्या कार्यक्रमाला मी आली आहे. लोकसत्ताचं हे विवा लाऊंज हा रंगमंच मी म्हणे. इथे अनेक असे मला खूप बरं वाटलं की खूप अशा जणांना बोलवलं जातं की जे काही सांगू शकतील नवं आपल्यातलं त्यांना जागवू शकतील त्यांच्यामध्ये, म्हणजे काही तरुण जे लोक आलेले आहेत त्यांच्यातलं काहीतरी नवं जागवू शकणार. पण माझ्यातलं काहीतरी नवं जागवणारा जे वृत्तपत्र होतं, ज्या वृत्तपत्राची पुरवणी होती, त्यांच्या रंगमंचावर मी येणं ह्याने मला एक वेगळा समाधान आज लाभत आहे. म्हणजे विवा लाऊंज हे काही नवीन काम करणाऱ्या तरुणांसाठी तरुणींसाठी जे आहे ते लोक ते चतुरंग माझ्यासाठी ठरलं असं मी म्हणेन. ते विवा लाऊंज तशा अर्थाने लोकसत्ता माझ्यासाठी ठरलं असं मी म्हणेन. सो मी खूप ऋणी आहे कारण मी असं सातत्याने लिहू शकेन ह्याची मला काही कल्पनाच नव्हती. मी कधीच त्या वाटेने म्हणजे थोडा एखादा लेख हाच आपोआप जमला वाटतं वगैरे असं मला विजय तेंडुलकर म्हणायचं की तू लिही तू लिही तू लिही. पण एकतर इतका मोठा लेखक घरीच होता गोपू देशपांडे नावाचं की मला असं वाटत नाही असं माझं कुठेतरी होत होतं, लेखणी थोडी थरथरायला लागायची. पण चतुरंगाच्या निमित्ताने इतक्या सातत्याने एक 2.5 वर्ष लोकसत्ताने मला लिहिता ठेवलं. मी खूप खूप ऋणी आहे लोकसत्ताची त्यासाठी. तू म्हणालीस तसं कधी लिहिता, मला आधी असंच वाटायचं मी आरती कदम म्हणायचं यावं मला वेळ नाही मिळणार मला नाही म्हणणार वगैरे. अगं बघ तर खरं असं ती मला म्हणायची आणि कधी कधी तर असं शॉर्ट लागतो आहे आणि मी असं फुल बरं मला ते आता मी आयपॅडवर वगैरे लिहिते पण मला खूप दिवस असं कागद पेन शाई असं खूप आवडत होतं आणि अजूनही मी ते करते भाऊ अजूनही मी करते ते पण तरी सुद्धा हां तर तेव्हा मी ते कागदावर असं म्हणजे आसपास लाईटिंग होत आहे आरडाओरडा चालू आहे ओ बेबी इधर लाव वगैरे असं सगळं शॉर्टची तयारी चालू आहे, माझ्या भूमिकेची एक तयारी माझ्या मनात चालू आहे. ॲट द सेम टाईम माझं लिखाण चालू आहे असंही खूपदा झालेलं आहे कारण एक डेडलाईन असते ना जेव्हा तुम्ही स्तंभ लिहिता तेव्हा. सो तेव्हा मला एक ते खूप छान झालं की कुठल्याही परिस्थितीत लिहायचं. मात्र मी जेव्हा घरी लिहित असेल तेव्हा मग मी अचानक त्याची वगैरे व्हायचे, म्हणजे अशी मी इकडे असं तर इकडे तसं असंही माझं व्हायचं. म्हणजे मग मी संदेशला संदेश जरा एक मिनटं हो वगैरे म्हणजे तो काहीतरी सांगायला अरे थांब मी घरा लिहिते वगैरे अरे पण तिथे तू लाईटच्या आवाजात घरी आल्यावर मी एकदम असं मला मला ऐकवायचं मला शांत म्हणावं असं माझं व्हायचं एकदम कुठे घरी आल्यावर मी लेखली का व्हायचं. पण नाहीतर काही खूप चांगले लेख माझे असे कुठेही सेटवर वगैरे पण एका वेगळ्या जगात तुम्हाला घेऊन जाण्याची ताकद लिखाणात असते जी मला लोकसत्ताने जाणून दिली आणि त्यामुळे मी कुठेही कशीही लिहित होते. सरिता कोकरे यांनी सुद्धा एक प्रश्न विचारला आहे. उलट सुलट कॉलम कॉलमचं नाव उलट सुलट असलं तरी तुमचं आयुष्य खरंच सरळ आहे असं त्यांनी सांगितलंय तर त्यातून आम्हाला काही मार्गदर्शन करायला का. पहिली गोष्ट म्हणजे खरंच असं सरळ आहे का आणि सरळ आयुष्य म्हणजे आणि दुसरी गोष्ट मला असं विचारायचं आहे की साधारण कधीतरी एक फेज अशी येते की ज्यावेळी आपल्याकडे काम नसतं किंवा भरपूर काम असलं तरी सुद्धा डिप्रेशन येतं तर असं कधी तुझ्या बाबतीत झालं का. हाच प्रश्न जयश्री पटवर्धन यांनी विचारलाय मी तोच विचारणार होते ना. तर मग अशी आपण बोलता बोलता तू असं खूप सांगत होतीस की ऑडिशन्स दिल्या स्क्रीन टेस्ट दिल्या खूप साऱ्या तर एक उत्तम लेखिका कलावंत आहेस तू आत्ता असं त्या म्हणताय कलावंतांना डिप्रेशन येतं का आणि त्यावर तुम्ही काही उपाय केले का स्वतःच केले का असं त्यांनी कंसात लिहिलं. खूप मी आभारी आहे या प्रश्नासाठी कारण मला या विषयावर खरोखर तुम्हाला तुमच्याशी खूप काहीतरी माझ्या जीवाभावाचं वाटून घ्यायचं होतं असं मला वाटतं. हो मी पण कित्येकदा सगळं काही नीट असून सुद्धा म्हणजे जसं दीपिका पदुकोण पण याविषयी बोललेली आहे की ती जेव्हा यशाच्या शिखरावर होती तेव्हा सुद्धा तिला सकाळी उठताना उठ
उठू शकायची नाही इतकी एनर्जीनेस वाटायचं किंवा डिप्रेस्ड वाटायचं किंवा लो वाटत असायचं आणि त्याला कारण कळायचं नाही की मला असं का होत आहे. सो मनाच्या काही वाटा आपल्या परिचयाच्या असतात पण कुणालाच कुठलाच माणूस स्वतःला संपूर्ण कळलाय का असा माझा मलाच प्रश्न आहे. माझं स्वतःचं तरी उत्तर नाही, मी अजून शोधते आहे आणि शोधत राहीन, शेवटपर्यंत शोधत राहीन कारण प्रत्येक दिवस मला माझ्यातलं नवीन काहीतरी देणार आहे, दाखवून देणार आहे. या सगळ्या गदारोळात कधी कधी खरोखर कळत नाही म्हणजे पुण्या काळाचे दुःख डोळ्यात येते. संदीप खरंच आहे ना, पुण्या काळाचे पाणी आता अशा असा हे मला काय होते पुण्या काळाचे. सो ते कधी कधी नाही कळत म्हणजे तेव्हा काय करायचं तेव्हा मला पूर्वी कळायचं नाही की अशा वेळेला काय करायचं की आत्ता. आणि काही आव्हानात्मक प्रश्नही उभे राहतात ना, कलाकार हा माणूसच आहे ना, म्हणजे काय त्याच्याही समोर ते प्रश्न तसेच उभे असतात. त्यामुळे हो डिप्रेस्ड वाटतं, स्वतःचा विश्वास हलतो की बापरे एवढ्या जणांनी मला नकार का दिलाय, म्हणजे काय आहे की नाही आपल्यात, काय काय चुकलं का काय आपलं. म्हणजे जोपर्यंत ते यश सगळ्यांना माहीत असलेलं यश मिळत नाही तोवर असं वाटतं ना की काही चुकतंय का आपलं. सो मला एक खूप चांगला मार्ग दाखवणारा एक खूप छान माणूस माझ्या आयुष्यात आला, ज्यांचं नाव विजय तेंडुलकर. त्यांनी मला एका खूप खूप चांगल्या सायकोथेरपिस्टकडे पाठवलं आणि त्यांनी मला माझ्या खूप म्हणजे धडपडत्या काळात खूप साथ दिली. त्या माझ्या थेरपिस्टकडे मी अजूनही थेरपी घेते आहे आणि आता ती थेरपी अजून अजून जास्त माझ्यातलं बाहेर कसं येईल यासाठी मी वापरते आहे. आपल्याला असं वाटतं की वेडं असणं म्हणजेच थेरपिस्टकडे जाणं, वेडं असल्यावर जायचं असतं किंवा झटके वेडाचे थेरपिस्ट म्हणजे वेडाचे झटके देतात किंवा थेरपी म्हणजे असं काय अँटी डिप्रेशन गोळ्या घ्यायच्या असतात. मी गोळ्या वगैरे काहीही घेत नाही, मला कुणीही शौभिक देत नाही पण तरीसुद्धा माझ्यातलं माझं काही काही स्वीकारायला जेव्हा मला अवघड वाटतं. आणि मग मी तेंडुलकरला म्हणाले नाही पण मित्रमैत्रिणी असतात ना, मग ते कशासाठी असतात. ते म्हणाले नाही बाळा, काही काही गोष्टींवरती एक तटस्थ व्ह्यू असणं खूप महत्वाचं, जो मित्र किंवा मैत्रीण देईलच असं नाही, काही वेळेला देईल पण नाही म्हणलं तरी त्या मित्राचं काहीतरी तुझ्यावर प्रेम असतं, त्या मैत्रिणीचं तुझ्यावर प्रेम असतं आणि ती तुझ्यात गुंतलेली असते. पण असा एक माणूस जो एक पूर्ण थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुझ्या आयुष्याकडे बघायला तुला मदत करेल. बरं, थिअरपीच्या बाबतीत खूप वेगवेगळे गैरसमज पण आहेत. म्हणजे थिअरपीवर मग कायमचं अवलंबून राहायला लागतं, मग आपण आपापले निर्णय घेईन असे होतो, अशा अनेक गोष्टी जे गैरसमज आहेत असं मी म्हणेन. सध्या मी EMDR नावाच्या टेक्निकनी थिअरपी घेते ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांच्या हालचालीनुसार आपल्या आतले काही प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात ज्यांची उत्तरं आपली आपणच द्यायची असतात. म्हणजे थिअरपिस्ट मला माझा मार्ग दाखवणार नाही आहे पण तो मला मदत करणार आहे. सो www.emdrindia.com नावाची जी वेबसाईट आहे त्यात तुमच्या भागातला तसा थिअरपिस्ट तुम्हाला मिळू शकतो, ती साईट आहे, वेबसाईट आहे. आणि मला खूप उद्विग्न व्हायला होतं जेव्हा अजूनही सुशिक्षित लोक थेरपीला इतका टॅबू म्हणून बघतात आणि स्वतःचे काही मानसिक प्रश्न सॉल्व न करते आल्यानी ते उतू जातात त्यांचे आणि मग इतरांना त्रास होतो आसपास त्यांच्या ह्याची, त्यांचे नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो आहे. म्हणजे त्यांचं काय काय स्टेकला लागतं आहे केवळ या एका समजुतीमुळे, की नाही मानसोपचार ह्या एका समजुतीमुळे त्यांचं काय काय स्टेकला लागतं ह्याचं मला खूप, जेव्हा मी आसपास पाहते माझ्या जवळच्या लोकांचं सुद्धा जेव्हा पाहते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आणि मी म्हणजे दीपिकाची जी चळवळ ती करते आहे की ती शी हॅज कम आउट विथ इट, तसं मला असं वाटतं की त्या चळवळीचा मला कसा भाग होता येईल, कसं जास्तीत जास्त ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवता येईल ह्याचा मी प्रयत्न करते आहे, करणार आहे, करत राहणार आहे. आणि आपल्या मनाला आपण काबूत ठेवणं हे जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असं मला वाटतं. म्हणजे आपण जेव्हा आपण ती बेजबाबदारी जेव्हा आपल्या हे व्हायला लागते तेव्हा मग आपल्याला एकटं वाटतं, डिप्रेशन येतं, आपण आपल्या पुढच्या मुलीचा खून करतो कशामुळे, म्हणजे इतकं कुठे का आपल्याला असं जावं असं वाटतं, इतकं टोकाचं काहीतरी का करावं असं करावं लागतं, किंवा आत्महत्या त्यांचं वाटतं, किंवा मग दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला तुम्ही एकतर्फी प्रेमातून त्रास देता जाऊन.
तो तुझा प्रश्न आहे आणि तो तुझा तुला सोडवायला पाहिजे. तू का म्हणून तिच्या तोंडावर ऍसिड फेकतोय बाबा? तुझं काहीतरी मनातलं तुला सांभाळता येत नाही. त्याची शिक्षा त्या मुलीने का बघायची जी कुठल्या तरी नोकरीसाठी इथे आली होती या शहरात? तिला रेल्वेतनं बाहेर याच्यात तू ऍसिड फेकतोस. जिला स्वतःच्या मना पायावर उभं राहायचं होतं, तिचं आयुष्य तो संपवतो. कुणी दिला तुला हक्क? कुणी दिला तुला स्वतःच्या मुलीचं आयुष्य संपवायचा हक्क? असं काय होतं की तुला दुसऱ्याचा जीव घ्यावा लागतो? सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे त्याचं टोकाची उदाहरण मी देते आहे, पण त्याची कुठेतरी सुरुवात होत असते आणि ती सुरुवात दाबत 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 गेल्यावर हा विस्फोट होत असतो. सो हा ज्वालामुखी मला जास्त भीतीदायक वाटतो सुनामी विनामी सुद्धा पेक्षा, जो असा घराघरात कुठे कुठे दिसतो आहे आणि जो लपवला जातो, जो दडपला जातो. अमृता, तू एकंदरीत म्हणजे लिहितेस, व्यक्त होतेस तेव्हा तू आहेस की संवेदनशील आहेस हे कळतंस, पण तुझ्या घरच्या तुझ्या नवऱ्याबरोबर, कारण तो सुद्धा याच स्पिरिटमधला आहे, कधीतरी असं होतं की आम्ही अभिमान बघितलेला असतो आणि मग त्याच्यात असं बघितलेलं असतं की जलसी येते एका नाही, खूप म्हणजे हसण्याचं असू शकता नाही असं नाही, पण एक संवेदनशील कलाकार म्हणून नातेसंबंध जपताना म्हणजे काळजी घ्यावी लागत असणारच, पण ते कसे जपतेस तू? मी फार सुदैवी आहे की मला काही काळजी नाही घ्यावी लागत रे. आता निर्धोक जगतायत असा माणूस मला देवाने पाठवलाय. काहीच काळजी नाही घ्यावी, काहीही सांभाळून नाही घ्यावी. तुला कसला ड्रेस आवडला होता एवढ्यात? नाही सिरियसली, कारण मला फार अप्रूप आहे. माझा सगळ्यात मोठा खजिना आहे असं मी म्हणेन, कारण ना मला, तू म्हणालेस ना माझी यश म्हणजे काय, मला अशी परिस्थिती जेव्हा मला कोणीतरी जवळ पाहिजे, तुम्ही यशस्वी असाल किंवा नसाल, आणि त्या माझ्या मूल्य, ती माझी मूल्य नेहमी होती की बाबा रे माणसं महत्वाची आहेत आणि असायला हवी. सो ते धडते मिळवण्यासाठी तसं धडपडावं नाही लागलं. त्यांनी मला इतकं समजून घेतलं प्रत्येक बाबतीत, एवढंच नव्हे आज तो इथे उपस्थित आहे, आताच खूप काही आलं मला असं वाटतं. तू माझ्या मागे कसा उभा आहे दाखवायची गरज नाही, आज तो इथे आहे. तू माझ्यासाठी टाळ्या खूप मिळणार असं मागे शकतो. ही फार मोठी बहुत बहुत बडी काहीतरी कुठल्या तरी जन्मीचं काहीतरी पुण्य असणार बाबा, कारण या गाठी कुठेतरी बांधल्या जातात ना, कुठून तरी आला आहे ना माझ्या आयुष्यात आणि खूप काही माझ्यासाठी करतो, समजून घेतो माझ्या इन्सिक्युरिटीज. मी कधी कधी जेव्हा कुठल्या तरी भूमिकेत असते तेव्हा वेगळीच काहीतरी वागत असणं, म्हणजे लॉरेन्स ऑलिव्हियेच्या बायकोने आत्मचरित्र लिहिलं होतं मेन इन माय लाईफ, कारण लॉरेन्स ऑलिव्हिये जे जो भूमिका करायच्या ना तसं संदेश मला कधी कधी म्हणतो वुमेन इन माय लाईफ असं मी लिहिन कधीतरी. तर ते सगळ्या माझ्या काय म्हणायचं इडिओसिंक्रेसी काय त्याला म्हणायचं मला माहीत नाही, ते सगळं समजून घेतो. माझ्या लोकसत्तातल्या प्रत्येक लेखाचा पहिला वाचक आणि कित्येक लेख त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बदललेले आहेत आणि त्याला त्याच्या बदलाला खूप मला प्रतिक्रिया आलेल्या आहेत, म्हणजे त्यामुळे ते सगळे लेख हे आमच्या दोघांचीच बाळ आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. साईं खोडकर यांनी पण ते विचारलं होतं, वैयक्तिक जीवन चित्रपट नाटकातलं जीवन किंवा त्यातल्या भूमिका ह्यात कधी तुमच्या साम्य असतं का, आणि असा कुठचा रोल साम्य असणारा करायला मिळालाय? हा आणि म्हणजे त्यालाच म्हणजे की साधारण शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ते तलवार घेऊन आणि असे आपल्याला असतात, त्यांना पण सर्दी होत असणार कधीतरी, त्यांना पण कधीतरी असं छान भुरका मारावा असा वाटला. तसं अभिनेता किंवा अभिनेत्री म्हटल्यानंतर एक इमेज असते आणि ती असावी, कारण स्टार डम असावं नक्कीच, पण ते सगळं बाजूला ठेवून घरी आल्यानंतर म्हणजे अमृता सुभाष कधी कशी करते का, किंवा ती अशी कांदा चिरताना रडते का, की फक्त ती अशी स्क्रीनवरच रडताना? वा वा हो, पण फक्त सॉरी मगाच्या एका प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं अजून पूर्ण करते. मला फक्त एक प्रसंग खूप गमतीशीर सांगायचा आहे की संदेश कसं बघतो माझ्या सगळ्या करिअरकडे. तर साठेचं काय करायचं नावाचं नाटक संदेशनी दिग्दर्शित केलेलं आणि ज्याच्यात मी आणि निखिल रत्नपारखी काम करत होतो, ज्याच्यात असा एक प्रसंग होता की मी आणि तो फिजिकली जवळ येतो निखिल आणि आम्ही स्टेजवर एक खूप गाढ आलिंगन ज्याला म्हणतात ना ते देतो. तर ती त्या प्रसंगाची गरज होती, कारण तो साठे नावाची गोष्ट त्यांच्या संसारात त्या दोघांच्या मध्ये आलेली आहे असं ते दाखवायचं होतं. सो संदेशने नाटक बसवत होता आणि ते आलिंगन
खूप असं थोड्या वेळ हे होतं आणि तो साठ्याविषयी बोलायला लागतो आणि मी त्या सगळ्यातनं बाहेर येते. म्हणजे दे आर अबाउट टू मेक लव्ह अँड शी कम्स आउट ऑफ इट बिकॉज ऑफ साठे, असं ते सगळं होतं. सो अबाउट टू मेक लव्हचं काहीतरी तरी सजेस्टिव्ह दाखवणं अपेक्षित होतं. सो पुण्यात एक प्रेक्षक मला म्हणाले, तुम्ही यांच्याशी लग्न करणार आहात का, निखिल रत्नवारखींशी? नाही का, नाही एवढ्या वेळा तुम्ही मिठी मारून उभा राहिलात त्यांना रंगमंचावर? म्हणलं नाही हो, त्या प्रसंगाची ती गरज होती म्हणून मी असं केलं. लग्न झालंय का? तर तेव्हा नव्हतं. म्हणलं नाही आता होणार आहे. नाही झालं ठरलंय का? म्हणलं हो. नवरा काय म्हणेल? म्हणलं हो त्यांनीच सांगितलं. ओके, आता तुझ्या प्रश्नाकडे की मी घरी काय काय करते. तर मला आता खूप छान छान वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस यायला लागलेला आहे आणि कोठवळे बाईंचं अप्रतिम पुस्तक आहे माझ्याकडे, ज्याच्यात बघून नवनवीन पदार्थ करायला मला खूप आनंद होऊ लागलेला आहे. कालच्या माझ्या इडल्यांवर मी स्वतः खुश आणि मी स्वतःवरच खुश सारखी त्या बाबतीत. काल इडली सांबार चटणीवर या सगळ्या काय मी मजा करते आहे. त्याच्यातली गती आधी फार नव्हती मला, पण ती एक नवीन आवड मला निर्माण झालेली आहे. कधी कधी गंमत पण होत्या. म्हणजे मला आठवत आहे, कंटिन्युअस मी एका सिनेमाचं शूटिंग करत होते आणि मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी मी काहीतरी ब्रेकफास्ट करायला गेले तर मी अशी फोडणी टाकली आणि मला असं वाटलं अरे हात बाजूला घे, टॉप अँगल लागलाय ना की म्हणजे ती फोडणी दिसायला पाहिजे, ते तुझे हात मध्ये येतील. म्हणलं ना अमृता इथे टॉप अँगल वर नाही लागत. हो मसाल्याचं शूटिंग होतं कारण त्याच्यात हे सगळे क्लोजअप्स होते ना माझे, की मी मसाला बनवते ह्याचे सगळ्याचे क्लोजअप्स होते. त्याच्यामुळे मला असं मी डिरेक्टर म्हणून संदेशच इन्स्ट्रक्शन तिथे तोच दिग्दर्शक ना माझा, तर तो मला इन्स्ट्रक्शन असं द्यायचं ना की हात मागे घे, थोडंसं ते कव्हर होत आहे, ते सगळं दिसू देत ती फोडणी वगैरे जे काय असेल ते. तर ते मला नकळत मला असं वाटलं की अरे, तर ते म्हणलं नाही हा टॉप अँगल नाही आहे लागलं. आणि तू मला काय प्रश्न विचारला होतास याचा? हा प्रश्न सायली फोडकरांनी विचारला होता, कुठला रोल केलाय का असा, की प्रत्यक्षातली अमृता जगला आहेत का? अच्छा 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 स्क्रीनवर. हा म्हणजे थोड्या प्रमाणात मला असं वाटलं की सावलीतला ती भूमिका, म्हणजे मगाशी मी म्हणत असं की आई आणि मुलगी ते जे काय ते थोडंसं सावलीमध्ये होतं असं वाटतंय. बाकी ना माझ्यातलं काही काही येतच असतं त्या भूमिकेत, त्यामुळे ती एका अर्थाने तशी माझ्या आयुष्यातली एक अशी होतच असते, पण अगदी माझ्यासारखी अशी अजून करायची मला वाटतं, पूर्णपणे माझ्यासारखी अशी ती लवकरच मला मिळू दे. हा शेवटचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने, कारण वेळेचं बंधन. रेखा चिखले यांनी विचारलंय आणि त्यांनी का विचारलं हे मला माहिती नाही, बहुतेक त्यांना तू अभिनेत्री म्हणून आवडत नसावीस किंवा त्यांना जाणून घ्यायचं असावं, पण अभिनेत्री हे क्षेत्र निवडलं नसतं तर कुठलं करिअर करायचं ठरलं असं नाही. हा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक कसं बघायचं ते असं. मी दुसरं कुठलं क्षेत्र निवडलं असतं, मला ते उडान बघून सारखं आपण आपल्याला कोणीतरी सॅल्यूट करावं असंही वाटत होत. गायिका पण व्हायचं होतं, पूर्ण वेळ गाणं पण करायचं होतं, कारण आईकडनं तो छान एक आवाज पण मिळालेला होता, पण ते थोडं त्याची ती थोडी खंत आहे की गाण्याला मिळा जेवढा दिला जायला पाहिजे तेवढा वेळ नाही देता आला, पण आय एम ट्राईंग माय बेस्ट. लेखिकाही व्हायचा प्रयत्न करते आहे असं, लिहिण्याचा आणि व्यक्त होण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहील, पण दुसरं कुठलंच क्षेत्र दिसत नाही मी काय होऊ शकते. तुझी एक इच्छा पूर्ण होऊ शकते आज, तुम्ही सगळ्यांनी सल्यूट देऊ शकतो आपण. नाही तो राहिलाच आहे नाही त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने इथे येऊन तो ऑलरेडी मला दिलेला आहे, त्यामुळे मी खूप नतमस्तक त्यासाठी आहेच. अमृतानी एक रिक्वेस्ट केली होती की या इंटरव्ह्यूचा शेवट तिला तिला करायचा, मग आपण तो शेवट करतो. माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तो विषय बोलायचा राहिला तो पटकन बोलून मग मी समारोप करते. ते म्हणजे ना मला जसं आपलं मानसिक आरोग्य तसंच एकतर शरीराचंही आरोग्य मी खूप त्याच्याकडेही मी लक्ष देत असते, ते सगळ्यांनी द्यावं असा माझा खूप आट्टाहास असतो. सुदैवाने मला
कुठलीच व्यसनं नाही आहेत, त्याच्यामुळे मला कशावरतीच कंट्रोल नाही ठेवावं लागलं. सपोजतच मला ते नाहीच कधी करावं असं वाटलं. पण मला एक खास उल्लेख करायचा ते म्हणजे परुळेकर सरांचा, जे आमच्या इंडस्ट्रीचे मास्तर आहेत व्यायामाच्या बाबतीत. म्हणजे सकाळी जर परुळेकर सरांकडे गेलं तर मी, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर असे सगळेच इंडस्ट्रीतले मोठे मोठे महारथी तिथे वॉकरवर किंवा कशावर कशावर आमचे व्यायाम चालू असतात. सो माझ्या जेव्हा मी फुलराणीवर करत होतो तेव्हा माझी तब्येत माझ्या ताब्यात नव्हती. माझ्या काही चित्रपटांमध्ये मी लंगडलेली सुद्धा आहे आणि त्याचं मला खूप खंत वाटते की आणि कायमचं रेकॉर्ड झालं की माझी तब्येत माझ्या ताब्यात नसणं. ते चित्रपट विनोदी होते तेव्हा लोकांना वाटलं मी ती लकअप घेतली, पण तसं नव्हतं. सो सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की प्लीज सगळ्यांनी खूप रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आनंदाचा व्यायाम करा, कारण आरोग्यम धनसंपदा आहे मला खूप मला मनापासून नेहमी वाटत असतं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मनाचं आरोग्य जसं मी थेरपिस्ट सांगितलं तसं रोजचं 15 मिनिटं का होईना स्वतःला जवळ असणं, स्वतःजवळ राहणं, 15 मिनिटं फक्त स्वतःचा श्वासाजवळ स्वतःजवळ असणं हे खूप तुम्हाला ना चमत्कार होईल तुमच्या आयुष्यात. म्हणजे असं मी बाबा बंधू बाबा वगैरे म्हणून सांगत नाही, पण चमत्कार कसले चमत्कार की आपल्यातलं काहीतरी आपल्याला माहीत नसलेलं समोर येईल, ते समोर येण्याचा पैस, तो ते समोर येण्याचा शांतपणा ती 15 मिनिटं तुम्हाला देतील. त्यामुळे ती 15 मिनिटं तुमची तुम्ही तुमच्यासाठी काढत जा अशी एक विनंती करते. आणि एक प्रार्थना, म्हणजे देव वगैरे मानणारे असतील नसतील मला माहीत नाही, पण ही प्रार्थना त्या सगळ्याच्या पलीकडे मला घेऊन जाणारी मला वाटते. आणि म्हणून मी एक वळ सांगितल्यावरती तुम्ही माझ्या बाबून म्हणावी अशी मी एक प्रेमळ हट्ट आणि विनंती करणार आहे, कारण माझ्या कुटुंबाचाच कार्यक्रम असल्याने इथे हट्ट करायला अलाउड आहे असं मला कळलेलं आहे. ही प्रार्थना लिहिली आहे सुनील सुपतनकर यांनी, आणि नितळ नावाच्या माझ्या चित्रपटात मी ती गायले होते. चित्रपटाचं संगीतही अमृताचंच नाही, संगीत श्रीराम उमराणींचं होतं, पण त्याला हा म्हणजे आवाज माझा होता. आणखी काहीतरी नितळच्या संदर्भातल्या संगीताच्या ते चुकून लिहिलं आहे तसं नाही, पण संगीत श्रीराम उमराणींचं होतं, मी गायले होते हे गाणं. तर ते मी त्या प्रार्थनेनी या सगळ्या अप्रतिम कार्यक्रमाचा एक शेवट नाही मी म्हणणार, तू म्हणालीस तसं पुन्हा एक नवीन सुरुवात तुम्ही मला दिलेली आहे, सुरुवात मध्य परत सुरुवात, तर ती नवी सुरुवात आपण करूया असं मी म्हणेन. पाणी सा निर्मल हो निरामन निरामन धरती सा अविचल हो अविचल हो मेरा मन मेरा मन मेरा मन सूरज सा तेजस हो सूरज सा तेजस हो मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन चंदा सा शीतल हो शीतल हो मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन पानी सा पानी सा निर्मल हो निर्मल हो मेरा मन मेरा मन मेरा मन मेरा मन धुंधलाई आंखें जब धुंधलाई आंखें जब भर चित्त हो माया चित्त हो समझे ना मन को जब समझे ना मन को जब सत्य या सत्य हो सत्य या सत्य हो चंचलता मोह से दूर रहे चंचलता मोह से दूर रहे अपने ही द्रोह से दूर रहे अपने ही द्रोह से दूर रहे करुणामय निर्भय हो मेरा मन मेरा मन करुणामय निर्भय हो मेरा मन मेरा मन पानी स
सामान्य